आय थिंक आपण पहिले समजून घेऊ की सायबर क्राईम म्हणजे काय आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे. तुम्ही इंटरनेटवर असाल तर तुम्ही टार्गेट आहात. इफ यू आर ऑन इंटरनेट यू आर टार्गेट. सिनियर सिटीजनचा टार्गेट केला जातो, लहान मुलांना टार्गेट केला जातो, चाइल्ड पॉर्न होतात. तू त्या क्षेत्रातली आहेस त्यामुळे तुझ्या क्षेत्रातली एक केस सांगतो आणि सरप्राइझिंग आहे म्हणजे अशी पण केस येईल असं मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. तर तुम्हाला जेव्हा एखादा फोन येतो किंवा ईमेल येते किंवा तुम्हाला मेसेज येतो त्या सगळ्याचा टोन हा जनरली धमकी किंवा तुम्हाला काहीतरी अमिष हे असतं. हे आपण पहिले ओळखायला पाहिजे. तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड या सगळ्यालाही माहिती लिंक्ड आहे आणि हे सगळं तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे आणि हे सगळं तुमच्या ईमेल अकाउंटला लिंक आहे. सो फॉर एक्झाम्पल उद्या तुमचा मी ईमेल हॅक केला तर आय कॅन हॅक एव्हरीथिंग. लोक काय करतात, 10 पासवर्ड्स, 10 ऍप्स आणि हे सगळं वेळासारखं ना मोबाईलमध्ये पासवर्ड मॅनेजरमध्ये सेव्ह करतात. तुमचा उद्या जर पासवर्ड मॅनेजर हॅक झाला तर आय हॅव ऍक्सेस टू एव्हरीथिंग. जीमेलमध्ये ना टाइमलाईन नावाचा फीचर असतो, ते नकळत आपण सगळ्यांनीच ऑन ठेवलेलं आहे. आता तू तुझा फोन बघितलास तरी ना जीमेलचा टाइमलाईन फीचर ऑन असेल. ते काय करतं, ते सगळं ट्रॅक करतं की तू किती वाजता उठलीस, कुठे गेलीस, कुठे कॉफी पिलीस, कुठे वडा खाल्लास, आता काय करतेस, कुठे जातेस. तुम्ही जेव्हा इंटरनेट बँकिंग करता तेव्हा किती जण व्हर्च्युअल कीबोर्ड वापरतात. आय थिंक प्रत्येकाने आपल्याला घरातल्या मुला मुलींना सांगायला पाहिजे कुठलेही व्हिडिओ कॉल्स आले अननोन नंबर घेऊ नका. सेक्सटॉर्शन असं चालतं की तुम्हाला एखाद्या बाईचा किंवा एखाद्या माणसाचा फोन येतो, व्हिडिओ कॉल येतो, तुमच्याशी तो बोलता बोलता तो अंग प्रदर्शन करायला लागतो आणि मग थोड्याने सेक्सटॉर्शन रिलेटेड एक केस झाली होती. आणि एक मुंबईतल्याच एका प्रसिद्ध देवळातले पुजारी आहेत आणि त्या पुजाऱ्यांबरोबर हे झालं. आणि पुजारी म्हटल्यावर आपण साधारण लोकांना हे असतं की अरे सोप्प मार्ग फिशिंग मेल्स ओळखायचा असा असतो की जेव्हा तुम्ही त्या फिशिंग मेल्सला मी समजा रिप्लाय केलं तर रिप्लाय करताना ना कायम तो ईमेल ऍड्रेस बघत जावा. आत्ता मला दिसतं की तो ईमेल ऍड्रेस bhargavi.chirmule@gmail.com पण मी रिप्लाय करतो तेव्हा तुम्हाला कळतं की तो मास्क असतो. तशी एक तिसरी इंटरेस्टिंग केस मी मगाशी बोलत होतो की तुझ्याच परत एकदा तुमच्या फील्डमधली असं म्हणून तुमच्या फील्डमधली नाही पण ह्याच्यावर चांगला चित्रपट बनू शकतो बरं का. मला रॉयल्टी दे आणि केलीस या कथेवर. उगाच व्हॉट्सअप मेसेज आला आणि त्याच्यावर मित्राचा फोटो दिसतोय म्हणजे मित्राला पैसे हवेत, हे खोटं आहे. सगळ्यात सोपी गोष्ट फोन करावा आणि फोन लागला नाही तर पैसे देऊ नयेत. आणि आता या कुठल्याही केसेससाठी तुम्हाला व्हॉट्सअपलाच अप्रोच करायला लागतं. सो विच मीन्स इन अ वे आवर इन्फॉर्मेशन इज सिक्युअर्ड ऑन देअर सर्व्हर्स. असं कोणी जर तुम्हाला रिक्वेस्ट केली किंवा पैसे द्यायला सांगितले तर पहिले तर मी म्हणेन की 1 रुपया पाठवून बघा आणि मग त्या व्यक्तीला तुम्ही फोन करून कन्फर्म करा किंवा तुला मिळालेत ना. आता सिनियर सिटीजनची लेटेस्ट केस छोटीशीच आहे पण लेटेस्ट केस म्हणजे आजी आजोबा होते आणि त्यांना त्यांच्या ऍक्च्युली त्यांच्या घरी एक माणूस आला आणि तो त्या गॅस आपल्या घरी गॅसची पाईपलाईन असते त्या गॅसवाल्याकडनं आला होता. डिव्हाइस किंवा मोबाईल हा हॅक होतो असं आपण म्हणतो ही मिथ आहे. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही कुठलंही ऍप वापरत असाल तर एक तर मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन हे लावायलाच पाहिजे सो दॅट जरी चुकून ते हॅक झालं तरी तो ओटीपी किंवा सेकंड ऑथेंटिकेशन तुमच्याकडे येईल. ही व्यक्ती ना सगळ्यात पहिले तुम्हाला ना कुठेतरी कनेक्ट करते ते तुम्हाला लक्ष देत नाही. तर आत्ताच तुम्हाला आठवत असेल तर माहिती आहे 2-3 महिन्यापूर्वीच आपल्या एक प्रसिद्ध व्यक्तीची केस झाली होती ज्याच्यात तो हनी ट्रॅप मध्ये अडकला असं आपण म्हटलं. त्याला काहीतरी आमिष दाखवली आणि या सगळ्यात त्याच्याकडनं आपल्या देशासंदर्भात खूप महत्वाची त्यांनी माहिती मिळवली. तर जमतारासारखंच पण एक ऍक्च्युली एक गाव आम्हाला मिळालं. काही लोकांचं काम एवढंच होतं की जाऊन बाजारातून रेंटवर अकाउंट रेंटवर घ्यायची. इंटरेस्टिंग बिझनेस राईट. आवाज ओव्हर डेटा म्हणून व्हॉइस ओव्हर आय पी, याला व्हिओ आय पी फोन्स किंवा क्राईम्स असं आपण म्हणतो. आता व्हिओ आय पी वापरून वाल केलेले क्राईम्स आणि यांना ट्रेस करणं अवघड का होतं कारण मी जर एखादा ऍप वापरत असेल व्हीपीएन ऍप तर मी हवा तो नंबर जनरेट करू शकतो. आणि त्याच्यावर मग ज्या काही वेबसाईट्स उघडतात त्याला डॉट ओनियन साईट्स म्हटलं जातं आणि त्याच्यावर सगळे व्यवहार चालतात. म्हणजे तुमचा अगदी राईट फ्रॉम युअर ह्युमन ट्रॅफिकिंग, ड्रग ट्रॅफिकिंग, वुमन ट्रॅफिकिंग, आर्म्स विकणे, हे सगळे प्रकार तिथे होतात. ते जग ना मी नेहमी सांगतो ते ट्रस्टवर चालतं आणि ते फार महत्व ट्रस्टला आहे. एखादं डील झालं आणि ट्रस्ट ब्रेक केलास तर त्याला शिक्षा मिळते. इट ओनली वर्क्स ऑन ट्रस्ट. आणि सांगितलं असं हे सगळे प्रकार तिकडे बघायला मिळतात. तर पहिली गोष्ट तर तुला त्या जगात डार्क वेबचं जायचं असेल तर तुला यू हॅव टू गो थ्रू सम रेफरन्स. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत आणि अशी माहिती मिळवणार आहोत जी माहिती मिळवणं अगदी शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या माणसापासून तुमच्या आमच्या आई वडिलांपर्यंत माहिती असणं गरजेचं आहे. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्यक्तीला आणि जाणून घेऊया या पॉडकास्टमधनं अशीच इंटरेस्टिंग माहिती. भेटूया मंदार सहस्त्रबुद्धे याला. हाय मंदार. हाय.
हाय भार्गवी, वेलकम टू माय पॉडकास्ट. थँक यू. आणि थँक्यू सो मच. आपण आज एक वेगळा विषय घेऊन इथे आलोय. हा विषय काय आहे आणि काय बोलणार आहोत याबद्दल तूच आम्हाला सगळ्यांना माहिती दे. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल, मी जिचा फॅन आहे तिच्यावर पॉडकास्ट करायला मिळतो हे म्हणजे मला स्वप्न होते. सो थँक्यू भार्गवी फॉर गिव्हिंग मी दॅट अपॉर्च्युनिटी. आपण तू जे माहितीबद्दल बोललीस त्याच्याबद्दलच बोलणार आहे. लोक ती तुमची माहिती चोरून काय काय करतात आणि ती कशी आपण प्रोटेक्ट करावी, कारण माहिती चोरून अनेक गुन्हे झालेले आतापर्यंत आणि होतात, ते कसं प्रोटेक्ट करावं, थोडक्यात सायबर क्राईम्स कसे होतात, त्यांना त्याच्यापासून आपण सावध कसं राहावं, काय अलर्टनेस सिटीजन म्हणून आपला असावा लहानांपासून मोठ्यांपर्यंत, काय काळजी घ्यावी आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही कसं करतो, हे एक इंटरेस्टिंग बाजू आपण समजून घेऊ. हा साधारण आजचा विषय आहे. सो तू एक सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर आहेस. सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर, फॉरेन्सिक्स प्रोफेशनल, जसं तुम्ही सीआयडी मध्ये बघता ते फॉरेन्सिक्स करता पण ते बॉडीच साळुंके डॉक्टर साळुंके, तसं हे आम्ही डिव्हाइसचं फॉरेन्सिक्स करतो. कारण जशी माहिती आपल्याला गुन्हा झाल्यावर बॉडीमधून मिळते तशी डिव्हाइसेस मधून अनेक माहिती मिळते. सो ते पण आपण बघणार आहोत की आम्ही फॉरेन्सिक्स कसं करतो. आणि मी स्टार्टेड माय करिअर सायबर क्राईम जस्ट असं उदयाला सुरू झालं होतं, कारण 1997-1998-2000 सालची गोष्ट असेल की खूपच नवीन होतं, लोकांना काही कळतच नव्हतं. मग मी त्याचा अभ्यास केला आणि मी ठरवलं की आपल्या आयटीचा उपयोग लोकांसाठी करावा म्हणून मी त्याच्या गव्हर्नमेंटच्या काही 4-5 परीक्षा असतात, सर्टिफिकेशन असतात, ते दिले. आणि मग ते दिल्यावर मी हळूहळू पोलिसांबरोबर काम करायला लागलो, लॉ मेकर्स बरोबर काम करायला लागलो. तिथनंही सगळी सुरुवात झाली आणि मग इट हॅज बीन अ कम्प्लीट सेल्फ लर्निंग. आणि आय थिंक आय एम हॅपी दॅट मी काहीतरी करतोय लोकांसाठी, देशासाठी. ह्याच्या पुढची स्टेप आपण मी आता एक घेतलेली आहे की आपली जी नामांकित सिक्युरिटी संस्था आहे देशाची, त्यांना पण मी आता ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली आहे. सो असा हा प्रवास आहे आणि असं मी ह्याच्यात आलो क्षेत्रात. पण जेव्हा तू आलास आणि आता ह्याच्यामध्ये किती फरक तुला जाणवतो त्या योगेच आपण पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. पण जेव्हा तू सुरुवात केली असेल तेव्हा सायबर, तू म्हणालास तसं सायबर क्राईमला जस्ट सुरुवात झाली होती आणि आताची सिच्युएशन, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक पडलाय. जमीन आसमानाचा फरक ऍक्च्युली आता कसं झालं की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा लोकांना कळायचंच नाही काय होतं. पहिली गोष्ट म्हणजे अरे माझे पैसे गेले, कुठे गेले, कोणी नेले, आणि हे असं मोबाईलवरून असं होऊ शकतं, कारण मोबाईल पण तेव्हाच इंट्रोड्यूस झाले होते राईट, किंवा ऑनलाईन इंटरनेट जग जस्ट सुरू झालं होतं, तर असं होऊ शकतं का हेच लोकांना विश्वास बसत नव्हता. आता फरक असा आहे की आपल्याकडे त्याला सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आले, कायदे आलेत, पोलिसांच्या सायबर क्राईमच्या शाखा निर्माण झाल्या आहेत, इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले आहेत, लोकांना पण अवेअरनेस आलाय. करेक्ट. सो पीपल नो की दिस इज कॉल्ड अ सायबर क्राईम आणि असं होतं, पण तरी सुद्धा सायबर क्राईम होतात. याचं कारण असं आहे की जसं आपण कायदे बनवतो तसे ते पण लुपहोल शोधतातच ना. सो त्यांनी पण नवीन नवीन युक्त्या काढून लोकांना लुटायला सुरुवात केली की तुम्हाला किती अलर्टनेस असला तरी ते तुमच्या रोजच्या जीवनात तुम्हाला काय गोष्टी महत्वाच्या आहेत हे ते टार्गेट करून आता सायबर क्राईम्स करायला लागले. सो आय थिंक बेसिक फरक आहे, आता अवेअरनेस आलाय पण तेही हुशार झालेत, त्यामुळे आपण त्यांच्या कायम एक पोल पुढे असायला पाहिजे. हा मेजर डिफरन्स मला वाटतं एवढा वर्षात झालेला आहे. प्लस आय थिंक तेव्हा जेव्हा ते सुरू झालं तेव्हा ते इट वॉज मोर टार्गेटेड टू द आय वुड से वयोगट 20-40 सॅलरीड पीपल. पण आता इफ यू सी त्याची व्याप्ती वाढली आहे, सो इट इज यु नो सिनियर सिटीजन्सला टार्गेट केलं जातं, लहान मुलांना टार्गेट केलं जातं, चाइल्ड पॉर्न होतात, त्याच्यानंतर इट्स नॉट ओनली द फायनान्शियल क्राईम्स, नाउ इट हॅज गॉन टू समथिंग कॉल्ड अ सेक्सटॉर्शन, इट हॅज गॉन टू डिफरंट फील्ड, म्हणजे त्याला काय तर उरलंच नाही. सो हा एक मेजर फरक आहे. आय थिंक आपण पहिले समजून घेऊ की सायबर क्राईम म्हणजे काय आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे. आपण जनरली घरातनं बाहेर पडताना कुलूप लावून बाहेर पडतो राईट, तसं तुम्ही तुमच्या डिव्हायसेसला कुलूप लावता का? बाहेर पडताना लावता? नाही लावत. आय थिंक नाही लावू शकत, कारण तुम्ही खूप डिजिटल आहात. तुम्ही आता सगळ्याच ट्रान्झॅक्शन ऑनलाईन करता राईट, फ्रॉम तिकीट विकत घेण्यापासून, सामान घरी मागवण्यापासून, ते गुगल मॅप्स वापरण्यापर्यंत, म्हणजे लोकेशन फाइंड आउट करेपर्यंत, या सगळ्यात तुम्ही ऍक्च्युली ते कुलूप उघडता. जेव्हा तुम्ही बाहेर जातो तुम्ही एक्सपोज करता. आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही इंटरनेटवर असाल तर तुम्ही टार्गेट आहात. इफ यू आर ऑन इंटरनेट युअर टार्गेट. हे सगळं तुम्ही इंटरनेट बंद करून करू शकता का? तर नाही करू शकत. खरे उत्तर नाहीये. पण मग काय काहीतरी काळजी घेतली तर तुम्ही प्रोटेक्ट होऊ शकता. तो रिस्क आहे पण काळजी घ्यायला पाहिजे. सो जेव्हा तुम्ही असं ट्रान्झॅक्शन करता तेव्हा तुम्ही ऍक्च्युली तुमची माहिती बंद करण्याऐवजी माहिती पसरवताय आणि ही या माहितीचा उपयोग करूनच हे क्राईम्स घडतात. मग ते क्राईम्स आता म्हणून आता सध्या ट्रेंडिंग क्राईम्स जर तू म्हणशील तर एमएससीबीची बिलं, महानगर गॅसची बिलं, किंवा तुम्हाला लोन ॲप हे आपण बघतोय, किंवा सेक्सटॉर्शन, हे खूप ट्रेंडिंग दिसतंय. ह्याच्या काही वर्ष आधी इट वॉज मोर ऑफ अ यु नो धमकावणं होतं की बाबा
तुमचं एक पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सलमध्ये काही गोष्टी आहेत. तो आता परत तो ट्रेन परत आलेला आहे इनफॅक्ट. तर तुम्हाला पार्सल कस्टम बंद बोलतोय असे काही हे सायबर क्राईमचे ट्रेन्स आत्ता दिसत आहेत. पण एंड ऑफ द डे या सगळ्या मागचं आपण एक जाणून घेतलं पाहिजे की या सगळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जेव्हा एखादा फोन येतो किंवा ईमेल येते किंवा तुम्हाला मेसेज येतो या सगळ्याचा टोन हा जनरली धमकी किंवा तुम्हाला काहीतरी अमिष हे असतं. हे आपण पहिले ओळखायला पाहिजे. मला वाटतं मी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा आम्ही त्यांना नायजेरियन फ्रॉड्स साईबाबा फ्रॉड्स असे नावं दिलेली होती आणि ती पोलिसांनी ऍक्च्युअली दिली होती कारण पहिले काही सायबर क्राईम झाले तर नायजेरियन लोकांनी केले होते म्हणून त्याला आपण नायजेरियन फ्रॉड असं नाव दिलं होतं. किंवा तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर अशा ईमेल्स यायच्या की तुझी आजी साऊथ आफ्रिकेत आहे आणि तिने तुला $200 संपत्ती ठेवली आहे तर तू कॉन्टॅक्ट कर आणि तू पैसे भरलेस की तुला ती संपत्ती मिळेल. तर दॅट वॉज वन ऑफ द फ्रॉड. तर असे काही फ्रॉड्स तेव्हा होते पण ते सगळे ईमेल थ्रू होते लक्षात असेल तर. कारण तेव्हा एवढं लोकांना नॉलेज नव्हतं की ईमेल ऍड्रेस फेक आहे कसं ओळखायचं किंवा ईमेल कोण बनवतोय कोणी लिहिली आहे. पण अगेन अमिष होतो. आता ते अमिषाचं त्यांनी थोडस फरक करून त्याला थ्रेट हे ऍड केलेलं आहे. सो अमिष आणि थ्रेट ह्या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आय थिंक आपण याच्यापासून प्रोटेक्ट होऊ शकू. आणि कुलूप लावायचं म्हणजे तर काय तर आपण जेव्हा माहिती एखाद्याला देतो तेव्हा आपण आपली पर्सनल माहिती कुठे आणि किती द्यावी याचा आपण विचार करायला पाहिजे. पर्सनल माहिती म्हणजे तुमची PII इन्फॉर्मेशन. मी नेहमी म्हणतो की तुमचा ईमेल ऍड्रेस तुमचा फोन नंबर तुमचा पत्ता आणि नाव हे तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. ह्याच्यावरनं तुम्हाला माणूस कुठेही काही ट्रेस करू शकतो. कारण तुम्ही बघितलं तर आजचं तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड या सगळ्यालाही माहिती लिंक्ड आहे आणि हे सगळं तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे आणि हे सगळं तुमच्या ईमेल अकाउंटला लिंक आहे. सो फॉर एक्झाम्पल उद्या तुमचा मी ईमेल हॅक केला आय कॅन हॅक एव्हरीथिंग. आणि बेसिकली लोक ही चूक करतात की एकच ईमेल ऍड्रेस वापरून अनेक ऍप्सवर आपण लॉग इन करतो. सगळे पासवर्ड आपण सेम ठेवतो. आपण कष्टच घेत नाही ना की पासवर्ड बदलला पाहिजे आपण ईमेल ऍड्रेस वेगळे केले पाहिजेत. त्यामुळे मला एक कथा समजा फॉर एक्झाम्पल तुझा ईमेल ऍड्रेस मला मिळाला मी गेस करू शकतो तो साधारण पहिलं नाव @ किंवा नाव आडनाव @gmail.com yahoo.com राईट. आणि त्याच्यावर जर मी तो समजा हॅक करू शकलो तर आय गॅट इन्फॉर्मेशन ऍक्सेस टू एव्हरीथिंग ऍक्सेस टू ऑल इन्फॉर्मेशन अबाउट यू. सो या सगळ्या आपण जर आपण काळजी घेतली की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ईमेल ऍड्रेसेस असावेत प्रत्येक ठिकाणी गुगलने लॉग इन नाही करायचं पासवर्ड वेगळे असावेत. अरे पण ते लक्षात कोण ठेवणार पासवर्ड हा एक मोठ्या कष्टाचा भाग असतो. नाही काहीतरी सोल्युशन प्लीज सोल्युशन सांगशील मी त्याच्यावर येतो. पण म्हणजे हे सगळे आता ट्रेंड्स आहेत जे आपल्याला दिसत आहेत आणि याच्यामध्ये सगळं मी चाइल्ड पोर्नोग्राफी पासून सिनियर सिटीजन एक्सटॉर्शन सेक्सटॉर्शन हे सगळे क्राईम चालू झालेले आहेत आणि हे वाढतच जाणार दिवसेंदिवस. म्हणजे आपण बघितलं तर याच्या मागची जी मोडस ऑपरेंडी आहे ती पण आपण जाणून घेऊ ती खूप इंटरेस्टिंग आहे. पण तिथे जायच्या आधी आय थिंक तू पासवर्डचा विषय काढलास तर मी एक सोपी मेथड सगळ्यांना सांगू इच्छितो. तुम्ही एक फ्रेज लक्षात ठेवा आणि त्यातनं तुम्ही पासवर्ड बनवा. फॉर एक्झाम्पल मी काय करतो की आय फेल्ड इन 10th इन लेट्स से 2020 आय डिडंट फेल बट असं म्हणूया आपण तर तुम्ही काय कराल ही फ्रेज तुम्ही आयुष्यात विसरणार नाही कारण तुम्ही नापास झाला असता घरी मार खाल्लेला असतो वगैरे वगैरे. मग काय करायचं की त्याच्यातलं प्रत्येकाचं फर्स्ट लेटर घ्यायचं. आता आय मधला आपण आय घेतला तर आय झाला राईट. फेल्ड मधला एफ घेतला तर एफ स्मॉल करू शकता. ऍट द रेट म्हणजे तुम्ही त्या ती घटना ऍट द रेट झाली म्हणून तुम्ही एक ऍट द रेटचा सिम्बॉल टाकू शकता. मग तुम्ही 9th फेल झाला तर रोमन 9 लिहा ना आय आणि एक्स आणि मग तुम्ही त्याच्या पुढे समजा इयर लिहा 1994 आणि मग हॅश म्हणजे काय तुम्हाला ओरडा बसलेला झाला तुमचा पासवर्ड तयार. सो आय कॅपिटल आय एफ ऍट द रेट 1x रोमन मध्ये 2004 हॅश सिम्पल सिम्पल टू रिमेंबर आणि ओनली नो यू नो इट प्लस यू आर कम्प्लाइंग टू द पासवर्डची रिक्वायरमेंट. म्हणजे पासवर्ड 8 कॅरेक्टरचा असावा त्याच्यात एक अप्पर केस लेटर असावं एक नंबर्स असावे आणि लोअर केस लेटर आणि स्पेशल सिम्बॉल असावं हे सगळं आलं बघा. अशा प्रयत्न जर तुम्ही लक्षात ठेवल्या ज्या तुम्हाला फक्त माहिती आहेत तुमच्या घटना आयुष्यातल्या तर खूप सोपं होतं. लोक काय करतात 10 पासवर्ड 10 ऍप्स आणि हे सगळं वेळारक ना मोबाईलमध्ये पासवर्ड मॅनेजरमध्ये सेव्ह करतात. सो इमॅजिन तुमचा उद्या जर पासवर्ड मॅनेजर हॅक झाला तर आय हॅव ऍक्सेस टू एव्हरीथिंग. किंवा तुम्ही एक एक्सेल फाईल बनवता त्याच्यात युजरने पासवर्ड लिहून ठेवता आणि ती एक्सेल फाईल कुठेतरी गुगल मेलवर ठेवून देता साधारण असं करतो आपण. नथिंग रॉंग इन इट. मग ती फाईल गेली तर निदान त्या फाईलला तरी पासवर्ड लावा मग तो एक पासवर्ड लक्षात ठेवा. सो ते उघडलं की तुम्हाला सगळे पासवर्ड दिसतील. बरोबर असं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. किंवा मी सांगलं असं फ्रेजने पासवर्ड लक्षात ठेवायचं. आय थिंक हा सगळ्यात बेसिक उपाय आहे. पहिली गोष्ट तर गुगल किंवा कुठली तुमची ईमेल असेल याहू त्या ऍड्रेसने सगळीकडे लॉग इन करू नका नंबर 1. नंबर 2 प्रत्येकाचे पासवर्ड वेगळे पाहिजेत लॉग इन आय डी वेगळे पाहिजे आणि पासवर्ड अशा फ्रेजने रिमेंबर करा.
सो तुम्हाला पासवर्ड मॅनेजर मध्ये ठेवणे याच्यात ठेवणे करावं लागणार नाही. तिसरी गोष्ट, तुमच्या बँक अकाउंट असतात, तुमच्या बँक अकाउंटचे पासवर्ड परत सेम असतात. तुमची IDBI, HDFC, कुठली प्रायव्हेट बँक आहे, नॅशनल बँक आहे, पासवर्ड वेगळे ठेवायला पाहिजेत. अजून एक मी सांगेन काळजी, म्हणजे तुम्ही मोबाईलवरनं डिजिटल ट्रान्झॅक्शन करता UPI आयडीवरनं, करेक्ट, या सगळ्या आपण आपले बँक अकाउंट लिंक करून ठेवलेले असतात. परत एकदा, जर UPI आयडी तुमचा लॉगिन आयडी मी हॅक केला तर मला सगळे बँक अकाउंट मिळतात, हे लोकांना कळत नाही. याच्यासाठी सोपा उपाय म्हणजे तुम्ही एक असं सुडो बँक अकाउंट काढावं ज्याच्यामध्ये तुम्ही महिन्याला बाबा 5,000 गेले तर चालतील, किंवा व्हॉट एव्हर मला परवडतं ते गेले तर चालेल, हे काढून ते कायम लिंक करावं. थोडे कष्ट पडतात पण आय थिंक दॅट इज द सेफेस्ट वे आय डू करेक्ट डिजिटल ट्रान्झॅक्शन. जसं म्हणजे माझ्या CA नीच सांगितलंय, म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून की आपलं जे UPI अकाउंट आहे त्याच्यामध्ये 15,000 म्हणजे तुला मॅक्झिमम काही लागू शकतील. फ्लाईटचं तिकीट काढायचंय तुला अचानक तर काय 10,000 वर नसतं, बरोबर, तर तेवढाच बॅलन्स ठेवायचा, म्हणजे काही झालंच फ्रॉड तर ते तुला नुकसान बसणार नाही. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली आय थिंक हा एक ही एक आपण काळजी घेऊ शकतो. तिसरी काळजी मी सांगेन की तुम्ही जेव्हा इंटरनेट बँकिंग करता तेव्हा किती जण व्हर्च्युअल कीबोर्ड वापरतात, तू वापरतेस? व्हॉट इज दॅट? सो या आय मीन आपण जर इंटरनेट बँकिंगचं ऍप उघडलं तर त्याच्या क्लिअर तिथे एक व्हर्च्युअल कीबोर्ड येतो, तुम्ही लॅपटॉपवर उघडून बघा कधी, तर व्हर्च्युअल कीबोर्ड का असतो त्याच्यामागे काहीतरी लॉजिक आहे, राईट? लोक नाही वापरत, लोक फेस आयडी किंवा काहीतरी यु नो फिंगरप्रिंट जसं वापरून किंवा पासवर्ड टाईप करतात. तर व्हर्च्युअल कीबोर्ड मागचा लॉजिक असं आहे की पूर्वी BPO KPO इंडस्ट्रीज उदयास आल्या होत्या तेव्हा आपण अनेक की स्ट्रोक्स नावाचा प्रकार वापरायचा. की स्ट्रोक म्हणजे काय, की त्या BPO KPO मध्ये जे लोक यायची त्यांना ट्रेनिंग असं दिलं जायचं की हे की स्ट्रोक्स म्हणायचे, म्हणजे आता हे झालं की हे बोलायचंय, हे झालं की हे बोलायचंय, हे सगळं त्यांना की स्ट्रोक मध्ये टाईप करून दिलं जायचं. सो की स्ट्रोक इज तुम्ही कीपॅड वर जे टाईप करतात ते स्ट्रोक्स तयार होतात. काही की लॉगर्स असतात, एक हार्डवेअर की लॉगर असतो, एक सॉफ्टवेअर की लॉगर असतो. हे की लॉगर्स काय करतात, तुम्ही जे काय टाईप करताय ते सगळं टाईप स्टोअर केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं, आणि ऍज अ हॅकर ते सगळं माझ्याकडे येतं. आणि मग मला कळतं की समोरच्याने कोणाला ईमेल लिहिली आहे तर काय ईमेल लिहिली आहे, कारण ते की स्ट्रोक्स आहेत ना. हा, किंवा मी पासवर्ड टाईप केला तर पासवर्ड काय टाईप केला आहे, हे सगळं टाळण्याकरता व्हर्च्युअल कीबोर्ड. तर व्हर्च्युअल कीबोर्ड काय करतो, तर तो एन्क्रिप्शन करतो. सो फॉर एक्झाम्पल आपण लहानपणी च ची भाषा बोलायचं तरी, तर च ची भाषा म्हणजे काय होतं की आपण समोरच्याला कळू नये म्हणून एक गुप्त भाषा बोलायचो किंवा आपण त्याला एन्क्रिप्ट करायचो. एन्क्रिप्शन इज दिस सिम्पल, च लावल्यामुळे पटकन कळत नाही. थोडक्यात लेटर्सची अदला बदल तू केलीस तर आमच्या IT जगामध्ये एन्क्रिप्शन डिक्रिप्शन हे असंच चालतं. थोडक्यात त्याला अल्गोरिथम्स असतात, पण आम्ही एक्झॅक्टली हेच करतो की आम्ही व्हर्च्युअल कीबोर्डवर जर तू व्ही दाबलास तर तो व्ही न होता वेगळं काहीतरी एन्क्रिप्टून स्टोअर केलं जातं. सो इवन इफ यु नो मी हार्डवेअर की लॉगर किंवा सॉफ्टवेअर की लॉगर लावलाय आणि तो पासवर्ड माझ्याकडे आला तरी तो एन्क्रिप्टेड स्वरूपात असेल, मग मला काहीतरी एफर्ट्स घ्यायला लागतील ते डिक्रिप्ट करा, आणि ते कठीण, म्हणून व्हर्च्युअल कीबोर्ड वापरायचं. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. ग्रेट, मी आता पुढच्या मी सांगितलं बघीन व्हर्च्युअल कीबोर्ड काय. एक्झॅक्टली, मग तिकडे तू पासवर्ड टाईप करायचा तर पासवर्ड वेगळाच होईल. सो आय थिंक ही एक तिसरी काळजी मी म्हणेन ऑनलाईन जगतात आपल्याला घ्यायला पाहिजे. चौथं मी सांगू शकेन की आपला खूप हौस असतं ना, आता मी अलिबागला चाललो, मी अलिबागला चालले, फोटो विथ द फॅमिली हे आपण टाकतो, आणि ते किती डेंजरस आहे. म्हणजे जसं मगाशी आपण म्हटलं की फिजिकल चोऱ्या ज्या होतात त्याच्यामध्ये तुमची माहिती हे व्हर्च्युअल जगावरनच मिळवतात, त्यांना कळतं तुम्ही आता नाही आता 8 दिवस पण चोरी करूया. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं असं आहे ना की तो फोटो आहे, त्या फोटोचा फॉर्मॅट असतो हल्ली कुठलाही स्मार्ट कॅमेरा, स्मार्टफोन, स्मार्ट कॅमेरा, डिजिटल कॅमेरा, याचा फॉर्मॅट जो होतो फोटोचा त्याला एक्झिफ म्हणतात, एक्सचेंजेबल इंटरचेंजेबल फॉर्मॅट असं त्याचं नाव आहे, एक्सचेंजेबल आय फॉर्मॅट. म्हणजे काय, तर तुम्ही एक्झिफ विवर हे जर तुम्ही गुगलवर डाउनलोड करून बघितलं आणि त्याचा फोटो अपलोड केलात तर तुम्हाला कळेल की तो फोटो कुठे काढलाय, लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड कुठल्या कॅमेऱ्यातनं काढला, S23 सॅमसंग अल्ट्रा फॉर एक्झाम्पल ऑन आयफोन हे सगळं तो दाखवतो आणि लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड लोकेशन दाखवतो. सो त्या क्षणी मला कळतं की या क्षणी ही व्यक्ती कुठे आहे आणि त्याच्याकडे कुठला फोन आहे. बघा एवढी माहिती मिळते त्यातनं, इजंट इट सो डेंजरस. आणि म्हणजे अनेक गुन्ह्यांमध्ये पण हे आम्ही वापरलेलं आहे, आपण त्या इंटरेस्टिंग केसेसमध्ये बघूच की त्याचा उकल कशी झाली, पण इतकं ते डेंजरस आहे. म्हणजे डिजिटल वर्ल्डमध्ये तुम्ही जे काही एखादी गोष्ट अपलोड करता त्याचा पुढे काही होऊ शकतं, ही तुमची माहिती मिळू शकते मी सांगितली तशी. दुसरं म्हणजे हल्ली डीप फेक्स खूप प्रमाणात तयार व्हायला लागलेत, बरोबर, तर त्या डीप फेक्समध्ये तुमचा फोटो वापरला आणि कुठे सर्क्युलेट झाला तर तुम्हाला कळणार पण नाही.
आणि ही तिसरी आपण काळजी घेतली पाहिजे की आपण काय प्रायव्हसी सेटिंग्स करतो कुठल्याही ऍपवर, जेणेकरून माझा फोटो किंवा माझी माहिती फक्त ठराविक ओळखीच्या ट्रस्टेड लोकांना दिसावी हे आपण नाही करत. सो ही एक मी सांगेन चौथी काळजी घ्यायला पाहिजे. आय थिंक पाचवी काळजी मी असं म्हणेन की आपण मोबाईलवर भरमसाठ ऍप्स डाऊनलोड करतो आणि आपलं असं गंमत वाटतं की माझ्याकडे एवढे ऍप्स आहेत, वाव, त्यातले किती वापरतो आय डोंट नो ऍक्च्युली, पण त्याची गरज आहे का ही पहिली गोष्ट. म्हणजे एखादं खाणं ऑर्डर करायला मी फूड ऍप वापरतोय तर एक सफिशियंट आहे का, मला तीन तीन पाहिजे का, तर तिथे डिस्काउंट मिळते ना जास्ती, करेक्ट, पण त्याची गरज आहे का, नंबर वन. नंबर टू, ते ऍप डाऊनलोड करताना मी काय परमिशन्स देतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही बघत असाल तर ते तुम्ही मायक्रोफोनची परमिशन देता, तुम्ही कॅमेराची देता, तुम्ही लोकेशनची देता, बरोबर ना का, नाही देत. आणि ते ऍप बनवणारे पण हुशार आहेत, ते तुम्हाला सगळ्या परमिशन दिल्याशिवाय ऍप इन्स्टॉल करू देत नाही. आय नो, हा मुद्दा तो पण आहे ना. करेक्ट. सो ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, त्याच्यातनं मार्ग असा आहे की एक तर तुम्ही मिनिमम लिस्ट परमिशन द्या. आता काही काय ऍप्सला ना कॉन्टॅक्टची परमिशन खरं तर लागत नाही, ती नाही दिली तरी ऍप चालतं पण लोकांना नाही माहिती. सो फक्त ठराविक परमिशन द्या. दुसरं, त्या परमिशन शुड बी अलाउड ओनली व्हाइल युझिंग द ऍप, हे सगळ्यात महत्वाचं. हे आपण करत नाही आजकाल, तो पण एक ऑप्शन येतो बरेच, ऑप्शन मॅन्डेटरी केलेला आहे म्हणून तो यायला लागलेला आहे. सो यू शुड युज दॅट. हे जर तुम्ही केलं तर तुम्ही बऱ्यापैकी प्रोटेक्टेड आहात असं मी म्हणेन. अजून एक त्याच्या पुढची काळजी म्हणजे तुम्ही ते ऍप डाऊनलोड केली, ते ऍपला लॉग इन पासवर्ड आपण ठरलो आता बोललो तसं तुम्ही पासवर्ड ठेवलात तरी पण तुम्ही त्याला मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन लावताय का नाही फार महत्वाचं आहे. सो MFA म्हणजे मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन, म्हणजे तो ते ऍप मला एकदाच ऑथेंटिकेट करत नाहीये, दोन दोनदा तीन तीनदा करते. बिकॉज इट्स अ झिरो ट्रस्ट वर्ल्ड असं आम्ही म्हणतो, कोणावरही विश्वास ठेवू नका, झिरो ट्रस्ट. सो झिरो ट्रस्ट प्रिन्सिपल सेज की यू शुड बी ऑथेंटिकेटेड ट्वाईस ऑर थ्राईस ऑर व्हॉट एव्हर टाइम्स. सो मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय, तर तुम्हाला ओटीपी येतो, दॅट इज वन एक्झाम्पल ऑफ मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. सो तुम्ही पासवर्ड टाकल्यावर तो ओटीपी तुम्हालाच येतो. तुमचा अकाउंट जर हॅक कोणी केला असेल तर त्याला पासवर्ड मिळेल पण त्याला ओटीपी मिळणार नाही ना. दॅट्स हाऊ यू शुड प्रोटेक्ट द लॉग इन ऑफ द ऍप्स, ही एक तुम्ही काळजी घेऊ शकता. आय थिंक येस, आपण अजून बरंच काही आहे पण आय थिंक हे बेसिक रुल्स जर तुम्ही फॉलो केलेत तर तुम्ही साधारणपणे या जगात प्रोटेक्ट राहू शकाल 90% तरी. पण आता एवढं प्रोटेक्ट राहून सुद्धा तुझ्या आसपास भरपूर केसेस तुला होताना दिसत असते. हो, आता आम्हाला काही केसेस सांग जेणेकरून आम्हालाही कदाचित काही लोक यातली रिलेट करतील की आपल्या बाबतीत घडलंय, पण त्यातनं मार्ग काढण्यासाठी काय करताय. ओके, हे इंटरेस्टिंग, कारण ना आपल्याकडे काय आहे की एकतर लोक लोकांच्या इमोशन्सचा ते फायदा घेतात असं मी नेहमी म्हणतो, आणि प्रत्येकालाच पटकन पैसे हवे असतात, पटकन प्रसिद्धी हवी असते, आणि आता मला वाटतं नेक्स्ट जनरेशन पासून हे जास्ती दिसायला लागले, त्याचा ते फायदा घेतात. आणि अनेकदा हे गुन्हे घडल्यावर ना लोक पुढे येत नाहीत कंप्लेंट द्यायला, हा एक अनफॉर्च्युनेट आहे. कारण लोकांना काही काही घटनांमधनं शेम वाटते, लाज वाटते, काही काही ठिकाणी त्यांना असं वाटतं की अरे लोक काय म्हणतील, याला फसवलं, हा स्वतः आयटीत काम करतो आणि याला फसवलं. पण असं होऊ शकतं ना, म्हणजे तुम्ही आयटीत काम करता याचा अर्थ तुम्हाला आयटीचं संपूर्ण नॉलेज पाहिजे असं नाही ना, तुम्ही एका डोमेन मध्ये स्पेसिफिक काम करताय तर असं होऊ शकतं. पहिली गोष्ट मी सांगेन त्या विषयाकडे जायच्या आधी की लोकांनी मोकळेपणे हे क्राईम्स रिपोर्ट करावेत, कारण तुम्ही जेवढं रिपोर्ट करताना तेवढी माहिती पोलिसांना मिळत जाते त्या लोकांबद्दल, तेवढा डेटाबेस वाढत जातो, त्यातनं आम्ही स्पेसिफिक लोकांना मग ड्रिल डाऊन करू शकतो, तेवढ्या आयपीज आपण जे म्हणतो तेवढ्या आयपीज मिळतात, त्या आयपीज ब्लॅकलिस्ट होऊ शकतात. सो ही माहिती मिळवणं फार इम्पॉर्टंट. सो यु नो आजचा इट्स गोइंग टू बी अ डेटा ड्रिव्हन वर्ल्ड असं मी ऑलवेज म्हणतो, हे सगळं डेटा आहे, आपण सगळे डेटा आहोत, पण आपली नावं जरी असली तर व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये तुम्ही डेटा आहात. हा डेटा जेवढा आपण कलेक्ट करू ना तेवढा आपण त्याच्यावर इंटेलिजन्स बिल्ड करू शकतो, अनालिसिस करू शकतो चांगल्या अर्थाने. हाच डेटा वापरून ते वेगळ्या अनालिसिस करून तुम्हाला लुटतात, तसं आपण पण करू शकतो ना त्यांना अरेस्ट करण्याकरता. करेक्ट. सो आय थिंक सगळ्यात पहिले लोकांनी पुढे येऊन सायबर क्राईम सेलला जाऊन कंप्लेंट देणं हे महत्वाचं आहे. सायबर क्राईम सेल आपला महाराष्ट्राचा देशातला खूप चांगलं काम करतोय, त्यांना आमच्यासारखी लोक सपोर्ट करतायत इन्व्हेस्टिगेशन्समध्ये, आणि वी शुड डू इट, वी शुड सपोर्ट डेम सो दॅट यु नो वी बिल्ड अ व्हेरी सेफ सोसायटी टू लिव्ह असं मी म्हणेन. इंटरेस्टिंग केसेस म्हणजे केसेस खूप आहेत, कुठल्या कुठल्या सांगू असं आहे, पण तू त्या क्षेत्रातली आहेस त्यामुळे तुझ्या क्षेत्रातली एक केस सांगतो. आणि सरप्राईझिंग आहे, म्हणजे अशी पण केस येईल असं मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं.
जेव्हा हे सायबर क्राईम सुरू झाले ना तेव्हा ऍक्च्युली त्या केसेस वेअर मोर ऑफ त्याचा आयपी ट्रेस कर रे, तो आयपी कुठला आला व तो आयपी कुठल्या डिव्हाइसला आहे वगैरे. पण जशी जशी व्याप्ती वाढत गेली तशी आता हे ही रिसेंट केस आहे, आय थिंक एक 2-3 वर्षापूर्वीची असेल इफ आय एम नॉट रॉंग. आणि झालं असं की एक निर्माता आहे तुमच्या मराठी इंडस्ट्रीमधला, त्या निर्मात्याचा मला फोन आला आणि तो मला मित्र आहे, म्हटलं अरे मंदार ते काय झालंय की मी पिक्चर प्रोड्यूस करत होतो आणि मला कोणीतरी सांगितलं की मी मे बी कोणाकडनं तरी, ऑफकोर्स आम्ही फायनान्स घेतोच पिक्चरसाठी, आम्हाला फायनान्स लागतो, तो फायनान्स घेताना मी कोणाकडनं तरी फायनान्स घेतला होता आणि तो फायनान्स एक्स वाय झेड अमाऊंटचा होता. तर त्या माणसानं सांगितलं की तुला मी एक्स वाय झेडच्या ऐवजी एबीसी अमाऊंट दिली आणि ती या दिवशी दिली आहे आणि ती या ठिकाणी दिली. तो म्हटला पण अरे मी ती एबीसी अमाऊंट घेतलीच नाहीये, मी एक्स वाय झेड अमाऊंट घेऊनच पिक्चर प्रोड्यूस केलाय. मी तो म्हणतोय त्या 10 दिवसांपैकी फक्त 5 दिवशी तुला भेटलोय त्या लोकेशनला, तर कसं काय म्हणजे आता मी कसं प्रूव्ह करू, म्हणजे मी हातबल आहे. म्हणलं शांत, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली असं दोन्ही मी म्हणतो याचं कारण काय, आपण जीमेल मध्ये ना टाइमलाईन नावाचा फीचर असतो, ते नकळत आपण सगळ्यांनीच ऑन ठेवलेलं आहे. आता तू तुझा फोन बघितलास तरी ना जीमेलचं टाइमलाईन फीचर ऑन असेल. ते काय करतं, ते सगळं ट्रॅक करतं की तू किती वाजता उठलीस, कुठे गेलीस, कुठे कॉफी पिलीस, कुठे वडा खाल्लास, आता काय करतेस, कुठे जातेस. हे ऍक्च्युअली जीमेलचं टाइमलाईन फीचर आपण ऑफ करायला पाहिजे ही पण एक काळजी सांगायची राहिली. पण मी नंतर लगेच करणार आहे, चेक करायला पाहिजे. ऍक्च्युअली खरंच चेक करायला पाहिजे हे. आणि टाइमलाईनचं फीचर ऑफ ठेवा, ऍज अ सेड गुगल मॅप वापरतानाच ते ऑन राहिलं पाहिजे. तर हे जीमेल टाइमलाईनचं फीचर ऍज अ सेड फॉर्च्युनेटली मला ते कामात आलं या केसमध्ये. विचार करत होतो कसं प्रूव्ह करायचं, कारण कोर्टात ना कोर्टात काय असतं की कोर्टात तुम्हाला एव्हिडन्स द्यायला लागतो आणि त्याच्याकरता सायबर क्राईमचे लॉयर्स असतात. आम्ही काय लॉयर नाही, आम्ही सगळे इन्व्हेस्टिगेटर आहोत. आम्ही पुरावे शोधून देतो, आम्ही फॉरेन्सिक्स म्हणजे डिव्हाइसचं फॉरेन्सिक्स करून त्यातनं माहिती काढून देतो. पण कोर्टात एव्हिडन्स लागतो, राईट? कोर्ट वर्क्स ऑन एव्हिडन्स प्रूफ. तर काय करावं, मग मी त्याला विचारलं अरे तुझा मला गुगल ईमेल तुझी चालू आहे का, जीमेल वापरतो का? म्हणलं हो वापरतो. मला लक्षात आलं ह्याने काय सेटिंग केलेलं नसणार, कारण केलेलं नसेल अनलेस आत्ताची पोरं करतात स्मार्ट लोक. तर मी ते बघितलं तर मला त्या टाइमलाईन वर एक इंटरेस्टिंग हे मिळालं की तो ज्या काही तारख्या समोरच्याने क्लेम केलं होतं फायनान्सरने, त्या तारखांपैकी 4 तारखांना तो त्या ठिकाणी गेला होता, पण उरलेल्या 5 तारखांना तो भलतीकडेच होता. म्हणजे ज्या तारखा तो कमिट करत होता त्याला तो तिथे गेला होता. म्हणजे फायनान्सरने चांगल्या 10 तारखा सांगितल्या, 5 तारखा तो तिथे गेला होता, पण उरलेल्या 4 तारखांना तो नव्हताच. मी म्हटलं अरे सोपं आहे, कोर्टात तू प्रूव्ह करू शकतोस की बघा म्हणजे हे डिजिटल फुटप्रिंट माझी दिसते की मी तेव्हा तिथे नव्हतोच, ह्याचा अर्थ मी त्या माणसाला भेटलोच नाही, तर पैसे घेण्याचा प्रश्नच येत नाही. आणि असं करून ते आम्ही कोर्टात एव्हिडन्स दिला आणि ते प्रूव्ह झालं, ती केस तुमच्या निर्मात्याने जिंकली. तर तिथे मला या टाइमलाईन फीचरचा उपयोग झाला. पण त्याचबरोबर मी सांगेन की तुम्ही टाइमलाईन फीचर हे ऑफ करायला पाहिजे, कारण इट ट्रॅक्स एव्हरीथिंग अबाउट यू. आणि ह्याच्यावर मग होतं काय माहितीये का, की तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एखाद्या ऍपवरून एखादी गोष्ट ऑर्डर केली तर तुम्हाला त्याच ऍडव्हर्टाईज येत जातात, तुम्ही बघितलं असेल तर. आणि त्यात लोकेशनच्या पण येतात, समजा तू बोरिवलीमधनं बसून काही घेतलं असेल तर तुला दुसऱ्या दिवशी बोरिवलीतली सगळी त्या अलाईन प्रोडक्टची दुकानांची तुला यादी यायला लागते, करेक्ट? दिस इज कॉल्ड एज कस्टमर प्रोफाइलिंग. ते प्रोफाइलिंग कसं केलं जातं, तुमच्या टाइमलाईन वरनं केलं जातं. तुमचं इंटरेस्ट काय, तू काय विकत घेतोस, तू काय विकत घेतेस, तुला काय आवडतं, तुझे ब्रँड्स कुठले आवडतात, तुझी स्पेंडिंग कॅपॅसिटी किती आहे हे पण कळतं. त्या स्पेंडिंग कॅपॅसिटीवर ना आय कॅन प्रेडिक्ट की तू महिन्याभरात तुझा पगार किती असेल, तू किती कमत असेल साधारण. हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बरं का, आपण बोलूया याच्याबद्दल. तर म्हणून जीमेल टाइमलाईन ऑफ ठेवावी. आता स्पेंडिंग कॅपॅसिटीवर मी येतो, तर स्पेंडिंग कॅपॅसिटीवर थोडस डायव्हर्ट करू आपण केस बसन. पण मला स्वतःला असे अनेक फ्रॉड फोन्स येतात आणि मी गंमत म्हणून त्यांच्याशी बोलतो, कारण मला माहिती आहे हा छान माणूस आहे आणि तो आपल्याला फसवणार आहे. पण एक मिनिट, बिफोर आय कट यू युअर, या कारणासाठी ह्या अशा फ्रॉड कॉल्सवर जास्त बोलणं पण घातक आहे ना. घातक, युअर राईट, तू बोलतोयस पण ते तुला माहितीये म्हणून पण सर्वसामान्य लोकांना म्हणजे सायबर क्राईम मधनं किंवा आता हे जे टेलिव्हिजन शोज असतात क्राईम पेट्रोल सारखे, त्याच्यातनं सांगितलं जातं की तुम्ही त्या लोकांशी जास्त बोलू पण नका. बोलू पण नका, ट्रू, इट इज ट्रू टू सम एक्सटेंट. आय विल टेल यू वाय. एक तर बोलू नका, कारण तुम्ही जितकं बोलाल ना तेवढं तुम्ही फसत जाल. दे विल ट्राय टू हिप्नोटाइज यू, तुम्हाला धमकी देतील, तुमच्याशी गोड बोलतील आणि तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकत जाल आणि ते इमोशनल ब्लॅकमेल करतील. पण बोला याचं कारण, जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होतं तेव्हा ते नंबर चालू असणं गरजेचं पण असतं. सो हा पण त्याला एक अँगल आहे. स्पेंडिंग कॅपॅसिटीवर मी बोलत होतो, तर ते काय करतात,
त्यांना एकदा कळलं ना की त्यांचा एक लिटरली असं त्यांच्याकडे टेबल रेडी असतं की या माणसाचं जर एवढी कमाई असेल तर हा मला किती देऊ शकतो. तर मी एक फ्रॉड तुझ्याबरोबर केला आणि एक फ्रॉड याच्याबरोबर केला, तर मला माहितीये की ह्याच्यावर फ्रॉड केला ना तर हा साधारण मला फटकन 50,000 देईल, हिच्यावर केला तर ही 1 करोड देईल, कारण ही मूवी मधली आहे, इंडस्ट्री मधली आहे. सो हे सगळं स्टडी झालेलं असतो आणि त्याप्रमाणे ते करतात. तर मी त्या माणसाशी बोलत होतो तेव्हा तो मला म्हणला की अरे सर मी आमच्या गप्पा आल्या, मी त्याला सांगितलं, तो मला म्हणला की नेमकं समज मी आ गया की आप ये सब करते हो. तो मी त्याला म्हटलं अरे मला गंमत म्हणून सांग की तुम्ही कसं करता, म्हणजे हे सगळं करता तर तुम्ही कसं ठरवता. आम्ही प्रोफाइलिंग करतो आणि आम्हाला माहिती असतं की या फ्रॉडवर हा माणूस ह्याची कॅपॅसिटी किती आहे, जास्तीत जास्त 2,000 रुपये देईल, हा 10,000 देईल, पण मला 2,000 जरी दिवसभरात 5 बकरे मिळाले झाले ना 10,000 रुपये, मग एकाने 10,000 दिले तर मी बाकीच्या 4 सोडून देतो, मी त्यांना उद्या घेतो. सो दॅट्स हाऊ दे डू ट्रॅक यू की तुमची स्पेंडिंग कॅपॅसिटी काय, तुम्ही काय करता, आणि अशी सगळी वर्क होते. मोडस ऑपरेटिंग कमिंग बॅक इंटरेस्टिंग केस बद्दल आपण बोलवतो, ही तुझी मीडियातली केस झाली. एक आत्ता करंट एकदम ट्रेंडिंग म्हणजे सेक्सटॉर्शन क्राईम्स चालू आहेत आणि त्याच्यामध्ये मी आय थिंक प्रत्येकाने आपल्याला घरातल्या मुलामुलींना सांगायला पाहिजे कुठलेही व्हिडिओ कॉल्स आले अननोन नंबरचे घेऊ नका आणि घेतले तरी घाबरू नका, कट करा. कारण होत आहे काय, सेक्सटॉर्शन असं चालतं की तुम्हाला एखाद्या बाईचा किंवा एखाद्या माणसाचा फोन येतो, व्हिडिओ कॉल येतो, तुमच्याशी तो बोलता बोलता तो अंग प्रदर्शन करायला लागतो आणि मग थोड्याने तुम्ही घाबरता किंवा तुम्ही पण त्या याच्यात फसत जाता आणि मग तो तुम्हाला सांगतो की रेकॉर्ड झालंय आणि हे रेकॉर्ड झालंय आणि हे मी तुझ्या सगळे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना मी आता प्रसारित करेन. आणि मग तुम्ही घाबरता कारण तुम्ही म्हणता समाजात माझी पत काय राहील, मी काय करू. मग तुम्ही त्याला पैसे देता, मग तुम्ही त्याला पैसे दिल्यावर तो पुढची स्टेप काय म्हणतो की आता पैसे दिलेस ठीक आहे, आता मी हे युट्यूबवर व्हायरल करतो. तुम्ही आणखीन घाबरता, तुम्ही आणखीन पैसे देता, मग तो म्हणतो अरे नाही नाही आता युट्यूबवर जाऊ दे, आता मी ना सायबर क्राईमलाच कंप्लेंट करतो, म्हणजे उलट मीच सायबर क्राईमला कंप्लेंट करतो. ती व्यक्ती म्हणते ओके मी सायबर क्राईमला कंप्लेंट करतो किंवा करते कारण तू माझ्यावर व्हिडिओवर अश्लीलपणा केलेला आहेस, ऍक्च्युअली तुम्ही काहीच केलेलं नसतं. तुम्ही आणखीन घाबरता, मग तुम्हाला दिल्लीवरनं सायबर क्राईम ऑफिसरचा फोन येतो, मग तो म्हणतो मी सायबर क्राईम मधनं XYZ व्यक्ती बोलतोय पैसे द्या, मग तुम्ही आणखीन पैसे देता आणि असं हे विशेष सर्कल चालू होऊन जातं. सो आय थिंक पहिली गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की असं काही झालं तर सगळ्यात पहिले घाबरून जाऊ नका. त्या माणसानं सांगितलं की तुम्हाला यु नो पैसे देईल, त्याला म्हणा काय पण यू शुड जस्ट इग्नोर, कट द कॉल, ब्लॉक द नंबर आणि पहिले जाऊन सायबर क्राईम सेलला रिपोर्ट करा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज सायबर क्राईमच्या रिपोर्टिंगसाठी गव्हर्नमेंटने ऑनलाईन पोर्टल पण दिलेलं आहे, ती आपण लिंक पॉडकास्टच्या शेवटी टाकू. त्याच्यामध्ये त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पण कंप्लेंट फाईल करू शकता, तुम्ही फिजिकली जाऊन कंप्लेंट देऊ शकता. एवढे मार्ग आहेत, तर तुम्ही कंप्लेंट पहिले दिली पाहिजे. सेकंडली यू शुड रिमेंबर हे रेकॉर्डिंग वगैरे काही होत नाही आणि झालेलं असतं ते सगळं मॉर्फिंग असतं आणि तुम्ही जर तुमच्याशी ट्रू आहात की मी काहीच केलेलं नाही तर घाबरायचं कारण काय. करेक्ट, इट्स ऑल एडिटेड अँड मॉर्फ आणि हे कोणीही तुमचं पिक्चर इंटरनेटवरनं घेऊन करू शकतो. सेक्सटॉर्शन रिलेटेड एक केस झाली होती आणि एक मुंबईतल्याच एका प्रसिद्ध देवळातले पुजारी आहेत आणि त्या पुजाऱ्यांबरोबर हे झालं आणि पुजारी म्हटल्यावर आपण साधारण लोकांना हे असतं की अरे हे खूप प्रामाणिक, हे खूप निर्मळ, हे खूप पवित्र असं ते इमेज असते आणि ते झालं समाहू ते त्या याच्यात अडकत गेले. सेम ऑपरेंडी मी जी सांगितली ती आणि मग घाबरले आणि मग ते शेवटी माझ्याकडे आलं की अरे आता मी काही माझी पुंजी जमवलेली कारण पुजाऱ्यांना काय मिळणार देवळात किंवा व्हॉटेवर काही सगळे गेले, आता मी काय करू आणि आता मला म्हणजे असं म्हणजे लिटरली आता मला जीवन संपवू असं वाटतं. ह्या स्टेज पर्यंत ते गेले बिचारे. मग त्यांना म्हटलं की पहिली गोष्ट तुम्ही जाऊन कंप्लेंट द्या. पण नाही अरे मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली तर पोलीसही मला ओळखतात, त्याच एरियात ते राहतात. म्हणजे घाबरू नका, हे असं होऊ शकतं आणि हे अननोईंगली होऊ शकतं. सेकंडली हे तुम्ही केलंच नाही तर घाबरता कशाला, हे सगळं मॉर्फ्ड आहे. सो डोंट वरी. हिंमत करून त्यांना घेऊन गेलो, कंप्लेंट दिली, त्यांनी हिंमत केली, कंप्लेंट दिली आणि ते सगळं सॉल्व्ह झालं. मग सगळं थांबलं, पुढे ते पैसे रिकवर झाले, त्या व्यक्तीला अटक झाली. पण हे सेक्सटॉर्शनचे क्राईम्स खूप चालू आहेत, त्यामुळे आय थिंक आणि आपल्या यंग मुलामुलींना हे टार्गेट खूप होतं आणि सिनियर सिटीजन्सला आय थिंक त्यांनीही सगळ्यात जास्त काळजी घ्यावी की अननोन व्हिडिओ कॉल्स घ्यायचे नाहीत पहिली गोष्ट. आणि समजा तो कॉल येऊन गेला असेल तर नंबर ब्लॉक करून टाकायचा. आणि तिसरी गोष्ट असं काय झालं तर सगळ्यात पहिले जाऊन क्राईम रिपोर्ट करायचा. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो ही एक दुसरी इंटरेस्टिंग केस होती. तशी एक तिसरी इंटरेस्टिंग केस मी मगाशी बोलत होतो की तुझ्याच परत एकदा तुमच्या फील्डमधली असं म्हणून तुमच्या फील्डमधली नाही पण ह्याच्यावर चांगला चित्रपट बनू शकतो बरं का. मला रॉयल्टी दे आणि केलीस तर या कथेवर.
ही केस आहे जेव्हा हे सगळं जर सुरू झालं होतं आणि साधारण 2002-03 ची गोष्ट असेल, थोडस पुढे 2006-07-08 ची गोष्ट आहे. अशीच एका शहरात एका बाईला फोन यायला लागले आणि त्या बाबाचे फोन आले पहिल्यांदी की कसं आहे आमचं प्रोडक्ट, तुम्हाला आवडलं का, फीडबॅक द्या. असं करत करत मैत्री वाढत गेली आणि मग ते थोडं अश्लीलतेकडे झुकलं, कॉन्व्हर्सेशन थोडं अश्लीलतेकडे झुकलं. आणि मग ती बाई घाबरली कारण तिला मग धमक्या यायला लागल्या की बाबा यु नो मला येऊन भेट, मला पैसे दे वगैरे. तिला थोडी ती पहिले नॉर्मल पोलिसांकडे गेली कारण सायबर क्राईम जस्ट चालू झालं होतं आणि मग पोलीस सायबर क्राईम सेलला गेले आणि मग ते अप्रोच मी की आम्हाला मदत करशील का ट्रेस करून द्यायला वगैरे. आणि तेव्हा काय होतं ना, तेव्हा ना ट्रेसिंग मेथडॉलॉजीज वगैरे बऱ्यापैकी कठीण होत्या कारण एवढी टॉवर लोकेशन नव्हती, एवढे ISPs नव्हते जे आपण आता आज सर्व्हिस घेतो मोबाईलची. पण समाव ISPच्या सहाय्याने आम्हाला ते लोकेशन कळलं आणि ते लोकेशन महाराष्ट्रातल्या एका गावामधलं होतं. तर पोलीस मला म्हणले अरे तू म्हणतोयस खरं, पण हा गाव आहे, गाव फारच छोटा आहे आणि इथला कोणतरी माणूस असं का करेल, आणि ही बाई तर चांगल्या शहरात राहते. म्हटलं नाही, टेक्नॉलॉजी कधी खोटं बोलत नाही, डिजिटल फुटप्रिंट्स ऑलवेज रिमेन्स, दे आर युअर फुटप्रिंट्स अनलेस यू डिलीट इट, दे आर नॉट डिलीटेड, लक्षात ठेवा म्हणलं. तर ते म्हणलं ठीक आहे आपण जाऊन बघू. मग त्यांच्यावर आम्ही गेलो आणि गेल्यावर XYZ व्यक्तीला आम्ही पकडलं आणि तो तिथला कासार होता, त्या गावात राहणारा कासार. त्याचं छान दुकान होतं जिथे तो बांगडा विकायचा, गळ्यातला विकायचा, कानातला विकायचा, अशिक्षित माणूस, नाव पण त्याला लिहिता येईना. आणि पोलिसी खाक्या मिळाल्यावर बोलला हो मीच केलं म्हणून, आधी तर नाही 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 म्हणत होता. मग इंटरेस्ट असे इंटरेस्टिंग केस अशी झाली की ते कसं केलंस तू, काय केलंस. तर त्यांनी सांगितलं की जेव्हा हे पहिले आमच्या इथे हे जोडपं त्या गावामध्ये आलं, देवदर्शन आला वगैरे, तर त्यांनी ऑब्विसली सगळ्याच बायकांना आवड असते खरेदीची, त्यांनी त्यांना काहीतरी घेतलं. तर ते बघितल्यावर म्हणला की मला असं वाटलं म्हणे या बाईकडे बघून की ही माझी 10 वर्षापूर्वी गावातनं पळून गेलेली बाईक होय, ती शहरात जाऊन तिचा मेकओव्हर झालाय आणि आता आले. आणि म्हणला की हीच माझी बायको असं म्हणून मग मी म्हणजे आता ठरवलं की हिचा नंबर घ्यायचा, मोबाईल नंबर घ्यायचा, कारण मोबाईल नुकतेच आले होते, आणि काहीतरी करून कॉन्टॅक्ट करून मैत्री वाढवू आणि हिच्याकडनं बदवून घेऊ की तूच माझी बायको आहेस. हा अशिक्षित माणूस आहे, अशिक्षित माणूस. आता तू इमॅजिन करे अशिक्षित माणसाने तेव्हा त्या काळी मोबाईल नंबर कसा मिळवला असेल, एवढ्या वेगवेगळ्या मोबाईल नंबर्सवरनं तिला फोन करून कसा हॅरॅस केला असेल. पण डोकं बघ, अशिक्षित असतरी त्याला माहिती होतं काय करायचं. त्या पठ्ठ्याने त्याच्याकडे रजिस्टर होतं, त्याने आपल्या त्याच्याकडे कामगार होता कामाला, तो चांगला शिकलेला होता. त्याला सांगितलं अरे तू ना पटापट वहीमध्ये असे कॉलम बनव आणि लिही नाव, मोबाईल नंबर, ऍड्रेस, आणि तुम्ही कुठला प्रोडक्ट घेतला आणि तुम्हाला का आवडला, आवडला का नाही, फीडबॅक काही आहे का. आणि तू म्हणे ग्राहकांना सांगत जा की आम्ही तुमच्या फीडबॅक, तुम्ही जो आम्हाला फीडबॅक द्याल त्याच्यावरनं आम्ही नवीन नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करू, नवीन नवीन आले तर तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पाठवू, तुम्ही विकत घेतलात तर आम्ही कुरिअर करू. ही त्याचे हे त्याचे विचार तेव्हा होते. आता आपण हे म्हणतो की आपण ऑर्डर करतो ऑनलाईन आणि कुरिअर येतं, पण बघा म्हणजे किती फॉरवर्ड थिंकिंग होता अशिक्षित असलं तरी. आणि मग तसं करून म्हणे मी त्या जोडप्याकडनं त्यांचं सगळं डिटेल्स घेतले, मग मला फोन नंबर मिळाला. मग म्हटलं सोपं आहे काम सर. मग मी तिला एक दिवशी फोन केला की मी असं असा बोलतोय आणि तुला तुम्हाला आवडलं का, आमच्याकडनं घेतलं होतं, तुम्ही छान अभिप्राय दिलात, अजून काय आले, तुम्ही परत तुमच्या देवदर्शनला आलात तर नक्की दुखा आहे. असं करत करत म्हणे मी बोलणं वाढवत गेलो तिच्याशी आणि मग मला असं पटायला लागलं की हीच माझी बायको. म्हणजे तिचा आवाज पण बऱ्यापैकी सिमिलर होता. हे असं म्हणतात जगात एकासारखे दिसणारी 7 माणसं का टेकणे असतात, राईट? तर तसं असेल कदाचित. पण ही वॉज सो कन्व्हिन्स्ड की तो म्हणला मी छळायला सुरुवात केली, मग त्रास द्यायला सुरुवात केली, बिकॉज मला काही करून असं पाहिजे की तिने असं सोडून माझ्याकडे परत यावं. तर असा हा गुन्हा घडला. मग त्यांनी ऑब्व्हियसली नो प्रिपेड कार्ड घेतली, मित्रांची कार्ड घेतली, सो दॅट त्याला हेही माहिती होतं की मी असं केलं तर माझ्यावर पाळत होऊ शकतो, मी ट्रेस होऊ शकतो. बघा किती हुशार आहे, बुद्धिमत्ता आहे पण अशिक्षित, म्हणजे ते अभ्यासात त्याने लावले नाही. तर ही अशी एक इंटरेस्टिंग केस होती आणि खरंच म्हणजे आय थिंक स्टोरी होऊ शकते नाही का, असं सेम दिसणाऱ्या बायका वगैरे. तर ही अशी एक तिसरी केस मी केलेली आहे. अशा अनेक केसेस आहेत, पण या प्रॉमिनंट मी म्हणू शकेन. थोडं मला आता आठवायला लागेल अजून कुठल्या केसेस आहेत, पण या सगळ्या केसेसमधून हेच दिसतं की तुम्ही अमिष किंवा थ्रेट किंवा धमकी याला तुम्ही बळी पडता, आणि त्यामुळे आय थिंक ही काळजी घेणं खूप खूप महत्वाचं आहे. अजून एक सांगेल की जेव्हा तुम्हाला ईमेल येतात, तर आपण फिशिंग ऐकलं असेल ना, तुम्ही फिशिंग फिशिंग ईमेल्स असं आपण एक वर्ड आहे, तर फिशिंग म्हणजे काय, तर मासा गळायला लावणं, त्याच्यावर हा वर्ड आला ऍक्च्युली फिशिंग. पण तो एफ न लिहितो त्याला आपण टी लिहितो, फिशिंग म्हणतो. ओके, तर फिशिंग म्हणजे काय, तर कोणाला तरी
गळाला लावायचं आणि पैसे काढायचे थोडक्यात. तुम्हाला अनेकदा फिशिंग ईमेल्स येतात. सो फॉर एक्झाम्पल, मला कधीतरी तुझ्या नावाने ईमेल आली की मी एक्स वाय झेड ठिकाणी, मी जस्ट तुझं नाव वापरतोय, एक्स वाय झेड ठिकाणी शूटिंग करते आणि माझ्याकडे पैसा नाहीये, तर तू मला ना आत्ताच्या आत्ता 10,000 ट्रान्सफर कर, मी शूटिंग वर आल्यावर तुला परत देते. हो, असे खूप लोकांचं अकाउंट हॅक होऊन झालेलं होतं बऱ्यापैकी. हा, पण हे मी असेच तुझ्या नावाने कोणतरी मला ईमेल केली, तर ऑब्व्हियसली मी तुला ओळखतो, मी म्हटल्यावर म्हणणार की नाही खरंच अडचणीत असेल, मी 10,000 तुला ट्रान्सफर करून टाकतो. राईट, मी तेव्हा हेही बघत नाही, मी ट्रान्सफर करतोय तो नंबर तुझा आहे का? तू म्हणतो अरे या नंबरवर कर, मला रेंज नाहीये, हा माझा काय प्रोड्युसर आहे, माझा मित्र आहे, मी घेते त्यात आणि आपण करून टाकतो. पण हे करताना आपण डू वी रिअली थिंक की मी त्या व्यक्तीला कॉल करायला पाहिजे एकदा? हे सगळ्यात महत्वाचं आहे की अगर तू असं पैसे रिक्वेस्ट केले तर देऊ का, खरंच तू आहेस ना, हे करायला पाहिजे. कारण असे हे फ्रॉड्स अनेक सीईओ सीएफओ कंपनीच्या नावाने व्हायला लागलेले आहेत. सो ही काळजी आपण घेतली पाहिजे. आणि फिशिंग म्हणजे काय, तर जेव्हा सोप्पा मार्ग फिशिंग मेल्स ओळखायचा असा असतो की जेव्हा तुम्ही त्या फिशिंग मेल्सला मी समजा रिप्लाय केलं, तर रिप्लाय करताना ना कायम तो ईमेल ऍड्रेस बघत जावा. आत्ता मला दिसतं की तो ईमेल ऍड्रेस bhargavi.chirmule@gmail.com, पण मी रिप्लाय करतो तेव्हा तुम्हाला कळतं की तो मास्ट असतो, डिस्प्ले नेम असतो, पण ऍक्च्युअल ईमेल ऍड्रेस तुम्हाला दिसतो विच वुड बी काहीतरी xyz@gmail.com. देन यू रेकॉग्नाइज दिस इज अ फिश्ड ईमेल. ओके, तर नेहमी रिप्लाय म्हणायचं, रिप्लाय करायचं नाही, पण रिप्लाय म्हटल्यावर तुम्हाला एक कॉन्सोल उघडतो, बरोबर, मेल ड्राफ्ट करायचं, त्याच्यात तुम्हाला ईमेल ऍड्रेस दिसतो. ही पहिली कोणी ओळखायची की फिशिंग आहे, हे आपण नाही करत, मला वाटतं तू पण केलं नसेल, अनेक जण करत नाही. हे पहिलं लक्षण आहे ओळखायचं की फिशिंग आहे. दुसरं लक्षण असं आहे की त्या बॉडीमध्ये ईमेलमध्ये जे काही लिहिलेलं असं ना, त्याच्यात परत हा टोन काय आहे, परत एकदा धमकी आहे का, आमिष आहे का, टू मेक इट फील की मला खरंच गरज आहे असं आहे, ह्याच्यापैकी काही असेल तर समजा तो फ्रॉड आहे. या केसमध्ये आपण जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यात गरज आहे, रेंज नाही, सो हा फ्रॉडच आहे, हे असं ओळखायचं. तिसरं म्हणजे ना, या ईमेल्समध्ये साधारण अशा पण ईमेल आपल्याला येतात की एक्स वाय झेड कॉपीराईट्स डिपार्टमेंट, सोशल मीडियावर आपण सगळेच ते वापरतो असं एक पेज आहे आपलं त्यांचं, तर या अशा नामांकित कंपन्यांचं वापरून काहीतरी कॉपीराईट्स डिपार्टमेंट, लीगल डिपार्टमेंट असं त्या मेलच्या खाली हाऊच छोटी टीप मध्ये लिहिलेलं असतं. असं कुठलंही हे फेमस ऍप्स वगैरे असं कधीही लिहित नाहीत. ही तिसरी खूण आहे. चौथी खूण असते की या ईमेलच्या बॉडीमध्ये ना, ते जेव्हा ईमेल्स देतात ना, हे सगळ्या ईमेल्स मध्ये एक ना एक स्पेलिंग मिस्टेक असतेच. मी परत म्हणतो, हे सगळे अशिक्षित असतात, शिक्षित असले तरी तेवढं लक्ष कम्युनिकेशनवर दिलेलं नसतं, त्यामुळे एक स्पेलिंग मिस्टेक, ग्रॅमॅटिकल मिस्टेक, स्पेलिंग मिस्टेक असतेच असते. आता थोड्या केसेस बदलायला लागल्या, कारण आता चॅट जीपीटी, अनेक जीपीटीज मॉडेल्स आले, तर ते त्यातनं करू शकतात. पण पूर्वी काय होतं, काहीतरी ते कुठेतरी ड्राफ्ट कॉपी पेस्ट करायचे. त्यामुळे चौथी खूण ओळखायची की स्पेलिंग मिस्टेक आहे का. आय थिंक या 3-4 सेन्स जर आपण बघितलं तर आपण आरामात ओळखू शकतो की ही फिशिंग ईमेल आहे. फिशिंग वरनं पुढचं आलं समथिंग कॉल्ड विशिंग, म्हणजे व्हॉइस फिशिंग, म्हणजे आवाजाच काय म्हणता येईल त्याला, कॉपी करून केलेलं फिशिंग. सो आता तुम्ही बघितलं तर व्हॉट्सअपवर समजा एक्झाम्पल, मी कोणाचा तरी फोटो मी कॉपी केला आणि एक नंबर घेऊन त्याला तो फोटो लावला आणि तुला मेसेज केला, तर तुला ऑब्व्हियसली वाटेल मीच पाठवले ना, तू म्हणजे नवीन नंबर घेतलेला दिसतो, पण डीपी सेम आहे. करेक्ट. आणि असंही आता फ्रॉड वाढायला लागले. तर व्हॉट्सअपवर आपण याला विशिंग म्हणतो किंवा व्हॉइस वापरून पण अनेक फ्रॉड्स व्हायला लागलेले आहेत. तर मी या सगळ्यात एवढं सांगेन, तुम्हाला असं कधी जर झालं तर तुम्ही त्या माणसाला चक्क चक्क तुमचा जुना नंबर माहिती असेल तर फोन करावा, किंवा त्याच्या आसपासच्या लोकांना फोन करून हे कन्फर्म करावं. उगाच व्हॉट्सअप मेसेज आला त्याच्यावर मित्राचा फोटो दिसतोय म्हणजे मित्राला पैसे हवेत, हे खोटं आहे. सगळ्यात सोपी गोष्ट, फोन करावा आणि फोन लागला नाही तर पैसे देऊ नयेत. कारण जर त्याला अर्जन्सी आहे तर तो तुम्हाला 4-5 वेळा तर रीच करेल ना माणूस, अर्जन्सी असेल तर इकडून तिकडून कुठून तरी होईल. तर तसं आपण करत नाही, तर ही खात्री आपण करून घ्यायला पाहिजे. तर आता हे फिशिंग विशिंग हे अजून एक नवीन स्कॅम्स उदयाला लागलेत, त्या रिलेटेड पण बऱ्याच केसेस होतात ज्याच्यामध्ये आम्हाला बरेच इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं. आता एक चांगली गोष्ट काय झालेली की व्हॉट्सअपने आपलं सगळं कम्युनिकेशन एन्क्रिप्ट केलेलं आहे आणि आता या कुठल्याही केसेससाठी तुम्हाला व्हॉट्सअपलाच अप्रोच करायला लागतं. सो विच मीन्स इन अ वे आवर इन्फॉर्मेशन इज सिक्युअर्ड ऑन देअर सर्व्हर्स. नॉट इवन पीपल लाईक मी हु आर इन्व्हेस्टिगेटिंग कॅन गेट दोज इन्फॉर्मेशन इवन अनलेस आय गो लिगली. सो असे अनेक आपण काय म्हणता येईल, या प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, पण आपला हा अलर्टनेस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज व्हॉट आय वॉज कमिंग टू.
अशा केसेस आहेत. सिनियर सिटीजनच्या बाबतीत आपल्याला केसेस जास्त घडताना आपल्या आजूबाजूला दिसतात, अशी एखादी केस आहे का ज्या योगाने तू त्यांना काही सांगू शकतोस? हो, आता सिनियर सिटीजनची लेटेस्ट केस छोटीशीच आहे, पण लेटेस्ट केस म्हणजे आजी आजोबा होते आणि त्यांना त्यांच्या ऍक्च्युली त्यांच्या घरी एक माणूस आला आणि तो त्या गॅस आपल्या घरी गॅसची पाईपलाईन असते त्या गॅसवाल्याकडनं आला होता आणि तो गॅसचं रीडिंग घेऊन गेला. पण रीडिंग घेऊन जेव्हा तो गेला ना तेव्हा त्यांनी घरातल्या बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या. तर पहिली गोष्ट, तुमच्याकडे तो मीटर रीडिंग गेला तो तुम्ही चेक करायला पाहिजे तो ऑथोराईज आहे का, त्याचा बॅच आहे का, तरच घरात घ्या, त्याचा घेऊ नका. त्यांनी सगळी माहिती गोळा केली की बाबा आजी आजोबा एकटेच राहत आहेत, दारावर पाटी असते, नावं कळतात तुम्हाला. बोलता बोलता तो म्हणला आजी पाणी देता का, तुमचा मुलगा कुठे असतो, आपण अगदी छान असं अरे चांगला आहे आपण पाणी देतो त्याला, आपली माहिती देतो, हे नाही करायला पाहिजे आपण. ही माहिती त्यांनी गेली, ही माहिती त्या ऑब्व्हियसली तो खोटा होता, ही माहिती कुठेतरी वापरली गेली. मग त्यांना फोन आला की तुम्ही अहो अनेक दिवसात गॅसचे पैसे नाही भरलेले, तुमचा गॅस सप्लाय आज संध्याकाळी ताबडतोब बंद होते, काही करा आणि या या लिंकवर पैसे भरा. माझे आजोबा घाबरले कारण गॅस नाही तर जेवण नाही. आणि ते त्यातून आजोबांना शंका आली, ते म्हणले असं कसं मागच्याच महिन्यात मी भरलं होतं. म्हणलं अहो नाही तुमचा तर मुलगा इथे नसतो, तुम्ही कसे भरता, तुम्ही त्याला सांगता ना भरायला. हे आपल्या त्या माणसाने टाकलं. ऑब्व्हियसली यु नो तेवढे एजेड असेल तर डिजिटल वापरत नसतील कदाचित. तर आजोबा म्हणले हो मी त्याला सांगितलं होतं पैसे भरायला, तिथे ते अडकले. म्हणजे बघा कसं तुमच्याशी खेळतात ते मेंटली इमोशनली, राईट? हा पण त्यांनी भरलेले आहेत काका, आणि नाही भरलेत तर तुमचा गॅस पुढच्या 2 तासात बंद गॅस सप्लाय, मग तुम्हाला परत ते चक्कर मारा आमच्या ऑफिसला, पैसे भरा, 4 किलोमीटर लांब आहे, रिक्षा करा, हे सगळं आलं. म्हणलं काय करू? म्हणलं नाही आता माझा मुलगा तर त्या देशात आहे, आता रात्र आहे, काही करू शकत नाही मी. कोणाला तरी बोलावं म्हणे आजूबाजूला. असं म्हणे शेजारच्यांना बोलवलं, शेजारच्यांचा कॉलेजला जाणारा मुलगा घरी होता. म्हणजे सोपं आजोबा सांगा लिंक. लिंक वर त्यांनी प्रेस केलं, आजोबांच्या मोबाईलमध्ये त्यांनी पेटीएम इन्स्टॉल करून दिलं, ऍप इन्स्टॉल करून दिलं, त्या ऍप मध्ये त्यांनी पैसे पे केले आणि झालं. ती लिंक फ्रॉड होती, पैसे गेले आणि मग पैसे जायला सुरुवात झाली कारण ती लिंक होती. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, आपण जेव्हा अशा लिंक्स वर पे करतो ना तेव्हा आपण बघत नाही की आपण ते पे करतोय का आपण ते रिसीव्ह करतोय. म्हणजे तुम्ही रिसीव्ह करत असाल तर तुम्हाला लिंक केलाच नको पहिली गोष्ट. करेक्ट, हा एक साईड हे म्हणून सांगितलं. पण अशा पण केसेस झालेल्या आहेत की लोक म्हणतात तुला पैसे पाठवतोय तू रिसीव्ह करा, लिंक वर क्लिक कर. अरे पण लिंक कशाला पाहिजे? रिसीव्ह करताना तू तुझा क्यू आर दिलेला असूस. तर एनिवे, तर आजोबांनी ते पैसे दिले आणि मग ती लिंक फ्रॉडुलर होती, त्या लिंक मधनं त्यांचं ऍप हॅक झालं जे त्याला लिंक होतं त्या मोबाईल बँकिंग आणि ह्याला पैसे झाले. मग आजोबांना कळलं की काहीतरी हा घोळ आहे. ही लेटेस्ट केस. मग इन्व्हेस्टिगेशन ऑब्व्हियसली झालं, त्याचा आयपी मिळाला, त्या लोकांना अटक झाली, त्यांना पैसे परत मिळाले. पण हा जो मनस्ताप त्या सिनियर सिटीजनला आलाय हा खूप वाईट आहे. आणि ह्याच्या बघ कसं म्हणजे गॅस बंद होईल, इलेक्ट्रिसिटी जाईल, हे असं आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी राहील. तर ही एक अशी केस झाली होती इंटरेस्टिंग. पण आता आजकाल ह्या बाबतीत काळजी, म्हणजे तू म्हणतोस तसं तर लिंक चेक करणं, कारण आता आपलं सगळं डिजिटलाइज झालंय. फोनचं बिल भरा, गॅसचं बिल भरा, आपण आपल्या आईचे पैसे भरतो किंवा आपला आई पण आता फोन हातात घेते आणि पटकन जीपे करते, हे इतकं सोपं आहे. मग त्या लोकांनी या गोष्टींची काय काळजी घेतली? मला आता 2-3 गोष्टी घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, तुम्ही जेव्हा कोणाला अननोन नंबरला पे करताना तेव्हा पहिले 1 रुपया पे करा. तुम्ही जेव्हा पे करताना तेव्हा हॅक कोणाचा संबंधच नाही, कारण तुम्ही पे करताय. दुसरी गोष्ट मला इथे सांगायचं आहे की डिव्हाइस किंवा मोबाईल हा हॅक होतो असं आपण म्हणतो ही मिथ आहे. डिव्हाइस नाही हॅक होतो. हॅक काय होतं तर डिव्हाइस वरचं ऍप्लिकेशन हॅक होतं. अच्छा, ओके. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जीमेलचं ऍप्लिकेशन वापरताय किंवा कुठे, तर ते ऍप्लिकेशन हॅक होतं. सो डिव्हाइस हॅक होतं पण त्याला खूप खूप स्किल लागतं आणि हे असं रिमोटली नाही होतं. मला तुमच्या डिव्हाइसचा ताबा मिळाला तर ते हॅक होईल. तर बेसिकली फोन हॅक होतो असं म्हणायचंच नाही, त्याच्यावरचं ऍप्लिकेशन हॅक होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो पहिली काळजी म्हणजे आय थिंक सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही कुठलंही ऍप वापरत असाल तर एक तर मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन हे लावायलाच पाहिजे. सो दॅट जरी चुकून ते हॅक झालं तरी तो ओटीपी किंवा सेकंड ऑथेंटिकेशन तुमच्याकडे येईल. सो यू विल बी स्टील प्रोटेक्टेड. सेकंडली, असं कोणी जर तुम्हाला रिक्वेस्ट केली किंवा पैसे द्यायला सांगितले तर पहिले तर मी म्हणेन की 1 रुपया पाठवून बघा आणि मग त्या व्यक्तीला तुम्ही फोन करून कन्फर्म करा किंवा तुला मिळालेत ना. आणि जर तुम्ही तुमच्या माणसाचा आवाज जरूरी ओळखता फोनवर, तो काय असं इतकं होत नाही की तो पण फेक करून माणूस बोलू शकेल, असं होईल पुढे, पण आता होत नाहीये, मग तुम्ही खात्री झाली की पैसे द्या. तर दिस इज द सेफेस्ट वे इफ यू आस्क मी.
सेकंडली जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता ना, तर त्या लिंक एका वेबसाईटला रिडायरेक्ट करतं. या लिंक्स आर जनरली मेड फ्रॉम समथिंग कॉल्ड एज टायनी युआरएल मेकर, म्हणजे HTTP LY अशा युआरएल आपल्याला येतात बघा, दॅट इज टायनी युआरएल. थोडक्यात काय, ते युआरएल छोटी करून तुम्हाला पाठवली असते, सो दॅट खरं युआरएल काय तुम्हाला कळू नये, खरी वेबसाईट काय. पण तुम्ही समजा चुकून ते क्लिक केलीत केलीत तर ती वेबसाईट उघडते किंवा पेज उघडतं. सगळ्यात पहिले बघायचं ते HTTPS आहे का, हे नसतं. तुम्ही जर कुठल्याही बँकेचं वेबपेज बघा किंवा काय, ते प्रत्येक HTTPS असतं. सो एस स्टँड फॉर दॅट सिक्युरिटी प्रोटोकॉल. अच्छा, सो HTTPS पाहिजे, त्याला एक SSL नावाचं सर्टिफिकेट अटॅच्ड असतं, म्हणजे हे सिक्युअर्ड आहे. म्हणजेच काय, हे सर्टिफिकेट कोणतरी एक थर्ड पार्टी सर्टिफाईंग ऑथॉरिटीने दिलेला आहे, सेईंग की ही ट्रस्टेड वेबसाईट आहे, मी या माणसाला ओळखतो आणि म्हणून मी हे सर्टिफिकेट देतोय. सो इट बिकम्स ट्रस्टेड. ऍक्च्युली जसं आपण गॅरंटर असतो आपल्या भाषेत तसं झालं. सो HTTPS आहे का हे सगळ्यात महत्वाचं. जनरली या वेबसाईट HTTPS नसतात, कारण त्यांना कोण सर्टिफिकेट देणार, सर्टिफिकेट ऑथॉरिटी. बरोबर, HTTPS पाहिजे, हे नंबर वन. नंबर टू, जर तुम्ही पेज उघडला तुम्हाला साधारण कळतं की अरे काहीतरी झोल दिसतोय, काहीतरी गडबड आहे, तिथे क्लिक करायचं नाही अजिबात एकतर. आणि तिसरी गोष्ट मी सांगेन, त्यांना बँकेची वेबसाईट उघडली समजा फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही ना चक्क गुगलवर जाऊन चेक करा की त्या बँकेचं वेब डोमेन काय आहे. म्हणजे कित्येकदा तो xyzbank.com असतो, तर xyz मधला अक्षर ना xzy केलेला असतो किंवा एक आय ऍड केलेला असतो किंवा व्हॉट एव्हर, तर तो डोमेन चेक करा. ते खरंच वेबपेज दिसतात तसं दिसतं, पण तेच आहे का. सगळ्यात सोपं म्हणजे ते URL मधला शेवटचा डोमेन चेक करायचा. अच्छा, डोमेन्स बद्दल बोलतोय तर थोडा सबडोमेन बद्दल पण बोलू. म्हणजे आता प्रतिदेश आपण एखादी बँक घेतली तर ते एंडिंग इट इज विथ xyzbank.com, पण मी जर xyzbank.services.com केलं ना, तर तो समजायचा झोले. अच्छा, शेवटची दोन अक्षर म्हणजे xyz हा त्याचं डोमेन नेम झालं, डॉट ह्याला आपण रूट म्हणतो, आणि त्याच्या पुढे जे असतं कॉम त्याला आपण सगळ्यांना टॉप लेवल डोमेन्स, लो लेवल डोमेन्स वगैरे म्हणतो. म्हणजे .in.pk.edu हे सगळे डोमेन्स आहेत. डॉट हा रूट आहे आणि त्याच्या आधी काय हे महत्वाचं आहे. या दोघांच्या मध्ये मी समजा काहीतरी घुसडलं तर तो डोमेन नाव वेगळं होतं ना. म्हणजे xyz.com ऐवजी मी xyz.services.com झालं तर services.com हा डोमेन झाला. बरोबर, पण आपण काय म्हणतो प्रतिथीच्या बँकेचं नाव आहे आणि मग डॉट आहे, तर तसं नाही, दॅट इज फिशिंग. सो डोमेन नेम शेवटचे तीन फक्त बघायचं, अलीकडचं पुढेकडचं सोडून द्यायचं. अशी मोठी लिंक येते बघा काहीतरी, हे डॉट ते डॉट ते डॉट आणि मग शेवटी हे डॉट असतं, सगळं इग्नोर करायचं. शेवटचे तीन पार्ट बघायचं, तुम्हाला कळतं वगैरे. ओके, तर हे चेक करावं वेबसाईटवर. आय थिंक अशी जर आपण काळजी घेतली तर आपण वाचू शकू. आणि सेकंडली, ही वेबपेज तुम्ही लिंकवर ओपन करून तरी उघडलं तर त्यात काही माहिती टाकू नका. सिम्पल आहे, सिम्पल आहे, पण ही काळजी घ्यावी. आता हे लोक जेव्हा तुम्हाला फोन करतात आणि आपण सेक्सटॉर्शन म्हटलं किंवा मगाशी आपण विषय काढला फायनान्शियल क्राईम्स आणि या सगळ्यामध्ये, ते लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही जर अमुक अमुक पैसे भरले नाहीत तर आम्ही सेक्सटॉर्शनच्या बाबतीत शक्यतो आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टना हे करू, आम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना पण तुमच्या लिंक्स पाठवू. त्यांना आपला नंबर मिळाला हे ऑब्व्हियस आहे कारण आपण त्यांच्याशी कम्युनिकेट केलेलं आहे, पण आपले कॉन्टॅक्ट हे त्यांना कसे मिळत असतील, म्हणजे व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली द रूट. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. सी, आपण सगळेच कुठल्या कुठल्या तरी सोशल मीडिया पेजेसवर असतोच आणि तो आता अविभाज्य भाग आहे. म्हणजे जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्ही त्या कमर्शियल सोशल पेजवर असता, नसाल तर तुम्ही मित्रांसाठी 10वीचा ग्रुप, शाळेचा ग्रुप, हा ग्रुप, तो ग्रुप, असे आपण व्हॉट्सअपवर असतो, तसंच आपण अनेक सोशल मीडिया साईट्सवर असतो. तिथे ही व्यक्ती ना सगळ्यात पहिले तुम्हाला ना कुठेतरी कनेक्ट करते, ते तुम्हाला लक्ष देत नाही. आणि मग तुम्ही कनेक्ट केल्यावर तुम्ही जनरली सेटिंग काय केलेलं असतं की माझ्या म्युच्युअल फ्रेंड्सना किंवा जो माझा फ्रेंड असेल त्या पेजवर त्याला सगळं दिसू दे. मग त्याला ऑब्व्हियसली तिकडनं सगळी माहिती कळते की तुझे मित्रमैत्रिणी कोण आहेत, तुझे कॉन्टॅक्ट कोण आहेत, तू फ्रिक्वेंटली कोणाशी बोलतेस, किंवा तुझ्या तू एखादा अपडेट किंवा फीड टाकला तुला कोण लाईक देते. इट्स व्हेरी इझी टू गेस, इट्स व्हेरी इझी टू डू अ कस्टमर प्रोफाईलिंग की दिवसभरात तुला कोण फॉलो करते, तुझ्या प्रत्येक कॉमेंटवर कोण लाईक करते, कोण कॉमेंट देते, विच मीन्स ती व्यक्ती तुझ्या जवळची असावी. करेक्ट, मग त्या व्यक्तीचं जाऊन मी पेज बघतो, मला कळतं अरे ही व्यक्ती या या क्षेत्रातली, हा नक्कीच रिलेटेड आहेत, किंवा मी बघतो की अरे ही व्यक्ती फायनान्शियल आहे म्हणजे ही त्याची CA असावी कदाचित, असं ते डॉट्स जोडले जातात. आणि मग त्या व्यक्तीच्या प्रोफाईलमध्ये आपण ऍज अ साईड आपण पर्सनल इन्फॉर्मेशन जनरली सगळीकडेच देतो. रजिस्टर करताना त्या पेजेसवर तुम्ही तुमचं स्वतःचं नाव, ईमेल ID, फोन नंबर दिलेला असतो. सो देन आय युज दॅट आणि मी तुम्हाला सांगतो की तुमच्या कॉन्टॅक्टला पाठवेन.
कित्येक जणांनी नुसते धमकी पण असते हेही सांगतो, ते काही कॉन्टॅक्टला वगैरे पाठवत नाहीत, एक दोन कॉन्टॅक्टला पाठवतात फक्त, पण ती धमकी असते, पण आपण त्याला घाबरून रिॲक्ट करतो. असं त्यांना ऍक्सेस मिळतोय. ज्या सगळ्यालाच ऍड्रेस करायला आपला आयटी ऍक्ट 2000 हा बनवला गेला, आयटी ऍक्ट 2000 असं म्हणायला म्हणतो, त्याच्या अमेंडमेंट झाल्या, त्याच्या 94 सेक्शन्स आहेत, इट्स ह्यूज. आणि प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक क्राईमला तो क्राईम काय आहे, त्याला पनिशमेंट काय आहे, सगळं आहे. आयटी ऍक्टच्या आता बरेच अमेंडमेंट पण झालेले आहेत, आणि जसं त्याला लूपहोल्स येतात आणि जसे क्राईम घडतात तसं तशी ते अमेंडमेंट पण होते. कारण मग युनो पण आहे, तू म्हणतेस तर बरोबर आहे, लोक खूप हुशार असतात हे वापरून तर पण अनेक क्राईम झालेले आहेत. त्याचा एक तुला मी पटकन एक्झाम्पल देईनच, पण सांगायचा मुद्दा असा की हे लूपहोल्स असतात. आणि आता आपण इफ यू सी आपला डीपीडीपी ऍक्ट येतोय, डेटा प्रायव्हसीचं बिल पास होते, हे युरोप आणि याच्यामध्ये हे डेटा प्रायव्हसीचे ऍक्ट खूप पूर्वीपासूनच आहेत. त्याला आपण जीडीपीआर ऐकलं असेल तर, तू इंडियात तर येते आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की आपली डेटा प्रायव्हसी त्यांनी प्रोटेक्ट होणार आहे. त्या ऍक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची प्रायव्हसी प्रोटेक्टेड राहणार आहे आणि तुमचा कन्सेंट प्रत्येकाला घ्यायला लागणार आहे. म्हणजे कन्सेंट म्हणजे तुम्ही आता कुठलाही ऍप किंवा वेबसाईट उघडता तेव्हा तुम्ही सगळा कन्सेंट देऊन टाकता. त्यात ते बारीक अक्षरात दिलेलं कोणी वाचत नाही ना, मी तुझा डेटा वापरू का मार्केटिंगसाठी, हे करू का, आणि तुम्ही टिक करता येस येस येस. आता याच्यापुढे काय म्हणाले की एक तर ते एक्सप्लिसिटली कन्सेंट मेन्शन करायला लागले, सो तुम्हाला ते वाचून माझी माहिती वापरू का, एक्झाम्पल तू कन्सेंट दिलास तर वापरणार. नंबर टू, तुला हाही हक्क असणार आहे की तुला उद्या वाटलं की आता नाही मी हे ऍप एक वर्षाने यूज करणार नाहीये, तू त्यांना सांगायचंच की माझा डेटा डिलीट करा आणि मला कन्फर्म करा, तो ते करायला लागणार आहे. सो दॅट टू ऍप नसली वापरत तरी डेटा त्यांच्याकडे आहे ही भीती नसणार आहे. अशा दोन तीन त्याच्यामध्ये डेटा प्रायव्हसीमध्ये छान गोष्टी येत आहेत. तिसरं, जेव्हा ते तुमचा समजा तुझा पर्सनल डेटा तुला कुठेतरी शेअर करायचा आहे त्या ऍपमधला, तर तुला मास्किंगचा ऑप्शन असणार आहे, तो डेटा मास्क करून दिला जाईल, सो दॅट वाटत कोणी वाचू शकणार नाही, ज्याला बाहेर तेच करू शकतो. तर असे चांगले चांगले अमेंडमेंट येत आहेत डेटा प्रायव्हसी बिलमध्ये वगैरे. तर येस, जसे लूपहोल्स असतात, क्राईम्स घडतात, आपण त्याच्यावर परत अमेंडमेंट करत जातो, तर या सगळ्या गोष्टी होतात म्हणजे आणि होत राहतील. सायबर क्राईम मध्ये एक महत्वाचा भाग आहे म्हणजे बायकांच्या बाबतीत खूप जास्त सायबर क्राईम घडताना दिसतो. मग सेक्सटॉर्शन असेल किंवा डीप फेक असेल, मेसेजेस असतील किंवा हनी ट्रॅप आहे, ह्याबद्दल तू एखादी इंटरेस्टिंग केस ज्यातनं आम्हाला काही कळेल त्या बाबतीत. परफेक्ट. आय थिंक हनी ट्रॅप म्हणजे आपण पहिले समजून घेऊ हनी ट्रॅप म्हणजे काय. तर यु नो आमच्या आयटीच्या भाषेत ना, आम्ही कंपन्यांमध्ये पण आमच्या सिस्टीम्सला प्रोटेक्ट करण्याकरता अनेकदा आम्ही काय करतो, आम्ही असं हनी ट्रॅप लावतो, म्हणजे आम्ही ते अट्रॅक्ट करतो मधुमक्खींना की या. आणि त्याच्यामध्ये काय होतं की अटॅकर्स ट्राय टू कम आणि अटॅक यू, त्याच्यात ते फसतात. मग ते फसल्यामुळे त्या हनी ट्रॅप मधून आम्हाला कळतं की तो कसा अटॅक करणार, त्याला हनी ट्रॅप म्हटलं जातं. हनी ट्रॅप हा शब्द सायबर क्राईममध्ये अशा अर्थाने वापरला जातो की बायकांच्या बाबतीत पर्टिक्युलर तू म्हणजेस. तर आत्ताच तुम्हाला आठवत असेल तर माहिती आहे 2-3 महिन्यापूर्वीच आपल्या एक प्रसिद्ध व्यक्तीची केस झाली होती, ज्याच्यात तो हनी ट्रॅप मध्ये अडकला असं आपण म्हटलं. तर म्हणजे काय, तर त्याला दुसऱ्या देशातल्या एका संघटनेच्या बाईने त्याच्याशी मैत्री वाढवली, पहिल्यांदा त्याच्याशी बोलायला सुरुवात केली, गोडगोड बोलायला लागली, त्याला काहीतरी आमिष दाखवली, आणि या सगळ्यातनं त्याच्याकडनं आपल्या देशासंदर्भात खूप महत्वाची त्यांनी माहिती मिळवली किंवा जे काय तो काम करत होता तो त्याच्यात तो फसत गेला. आणि आपली अनेक गोपनीय माहिती जी द्यायला नको होती ती दिली गेली बाहेर, राईट. तर तिथे त्या बाईचा वापर झाला. आता ती बाई ती स्वतःहून त्याच्यात आली होती का तर माहिती नाही, पण असा बायकांचा वापर होतो इन दिस हनी ट्रॅप्स टू गेट द इन्फॉर्मेशन आउट ऑफ समबडी, दॅट्स द बेसिक ऑफ इट. असं परत एकदा तुम्ही जनरली युनो पुरुषांना जनरली सवय असते अननोन व्यक्तीशी मैत्री करावी, बायकांची त्यातल्या त्यात ती काळजी घेतली पाहिजे की तुम्ही खरंच ती ट्रस्टेड व्यक्ती आहे का, ती कोणाच्या रेफरन्स मधून आली आहे का. लगेचच तुम्ही असं युनो तुमची माहिती देऊ नका त्या काय, तर तुम्ही खातर जमा करून घेतली पाहिजे. सो हनी ट्रॅप मध्ये हे एक फार महत्वाचं आहे. तर अशा केसेस झालेल्या आहेत. दुसरी केस म्हणजे हनी ट्रॅपची म्हणशील तर बायकांच्या बाबतीत पर्टिक्युलर तू जी म्हणलीस, तर त्या बायकांना सायबर क्राईम करण्याकरता वापरण्यात आलेलं आणि त्या बाईला कळलंच नाही. ओके, सो फॉर एक्झाम्पल त्या बाईशी गोडगोड बोलून मैत्री वाढवून तिला आमिष दाखवलं की तू जर फॉर एक्झाम्पल आम्हाला तू असे असे काही फोटो तुझे दिलेस तर तुला आम्ही याचे पैसे देऊ, आम्ही ते ऍडव्हर्टाईजला वापरू. पण ऍक्च्युली काय होतं, हे फोटोज आणि व्हिडिओज हे वापरले जातात मॉर्फिंग करून टू डू अ सेक्सटॉर्शन विथ समबडी एल्स. अच्छा, ओके. सो फॉर एक्झाम्पल मी
मी चोर आहे, मी हॅकर आहे आणि मी त्या माणसाशी बोलतोय, मी पुरुष असतो पण मी इथे जो फोटो लावलेला असेल तो त्या बाईचा असेल, माझा फोटो असू शकतो प्रिसाइझली, किंवा मग तो व्हिडिओ असेल, तो व्हिडिओ रेकॉर्ड जेव्हा होईल ना तेव्हा त्या बाईचा व्हिडिओ असेल आणि तुम्हाला वाटेल तुम्ही त्या बाईशी बोलताय. आता त्या बाईचं काय, तर बाईचं वापरल्यावर त्या खरे पैसे मिळतात का, तर हानी ट्रॅप असल्यामुळे कधी कधी मिळतात पण ती त्या गुन्ह्यात सहभाग होतो, मग हे तिने लक्षात घेतलं पाहिजे. पण फास्ट मनी आहे, अनेक बायका करतात ते व्हॉटएव्हर, किंवा तिला फक्त फसवलं होतं तिला पैसे पण देत नाहीत, म्हणजे ती पण इकडे हॅक झाली, ती पण शी इज ऑल्सो विक्टिम आणि इकडे हाय विक्टिम, तर असं बायकांचा वापर होऊ शकतो आणि होतो. हे बोलतोच आहेत म्हणून सेक्सटॉर्शनवर एक छान मोडस ऑपरेंडी म्हणून जनरल सांगतो की ही जेव्हा मध्ये केस उघडकीस झाली मागच्या वर्षी तेव्हा आपण सांगितले ते जमतारा सिरियल बघितली असेल राईट, तर जमतारा सारखंच पण एक ऍक्च्युली एक गाव आम्हाला मिळालं आपल्या देशाच्या वेस्ट नॉर्थ वेस्ट कॉर्नरला ते गाव आहे आणि त्या गावामध्ये ना तू सरप्राईज होशील, म्हणजे ना तिथे 9 ते 5 लोक लिटरली कंपनीत काम केल्यासारखं काम करायचे आणि काय करायचे तर काही लोकांचं काम एवढंच होतं की जाऊन बाजारातून रेंटवर अकाउंट रेंटवर घ्यायची. इंटरेस्टिंग बिझनेस राईट, अकाउंट रेंटवर घ्यायचे म्हणजे हा म्हणजे मी काय करतो, मी गावात जातो आणि मी म्हणतो बाबा तुझं बँक अकाउंट आहे, तुझं आहे, तुझं आहे आहे. आता गावकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये किती येणार दिवसाला पैसे, काय जे काय ते कमवत असतील शेतीमालातनं वगैरे ते. मी त्यांना काय सांगतो की तुमचं अकाउंट ना मला तुम्ही रेंटवर द्या. म्हणजे काय तर मी तुमच्या अकाउंटला समजा तुम्हाला मी दिवसाला अश्युअर्ड 10,000 रुपये दिले तर एक तर तुमचा अकाउंटचा क्वार्टरली बॅलन्स पण वाढतो, तुमचं अकाउंट प्रिव्हिलेज्ड होतं व्हॉटएव्हर. दुसरं 10,000 मध्ये ना तो 2,000 रुपये तू घे ना पण 8,000 रुपये मला कॅश करून द्यायचा. तर तुला इनफॅक्ट काय, तुला रोजचे 2,000 रुपये बसल्या बसल्या मिळतात ना. मला बाकी काय विचारताय, तुम्हाला अकाउंट रेंटवर देणार का? गावकरी म्हणतो हो का नाही, 2,000 रुपये मिळतात. बरं त्यांना ह्याच्या मागचे हे काही माहिती नसतं ना, हे कशासाठी वापरतायत वगैरे काय. त्यातल्या त्या तुषार स्मार्ट जनरेशन असेल तर विचारतात बाबा देऊ नका कशाला देतायत, पण तुम्ही विचार करा की ते 85 गावकरी ते बिचारे काय करतात, तर ते हो म्हणतात. एक फळी फक्त अकाउंट रेंटवर घेते एवढंच काम करते दिवसभरात, आजूबाजूची जी काय गावं असतील तिकडे आपण अकाउंट रेंटवर घ्यायचे. हे झालं एक. दुसरं काय करतात तर बसून फक्त टास्क दिलेला असतो की दिवसभरात या 15 लोकांना तुला फोन करायचा आणि काय बोलायचं लिहून दिलं स्क्रिप्ट. ओके, ऑब्विसली फ्रॉड स्क्रिप्ट की तुझं काय पार्सल आलंय, तुझा फोन कट होईल, एमएससीबीचं हे होईल वगैरे. तिसरी फळी जी असते ती फक्त ना हे एडिटिंग करत असते व्हिडिओचं, जसं मी म्हटलं असत. मग त्याच्यामध्ये 2 मिनिटाचा व्हिडिओ कॉल झाला तेवढा स्नॅपशॉट ना पुरतो आणि हल्ली एवढी तू तर त्या क्षेत्रातलीच आहेस, तुला माहिती किती एडिटिंग ऍप्स आलेत. एखादा तो मगाशी मी म्हटलं तो हनी ट्रॅप मधला व्हिडिओ लावून द्यायचा आणि सांगायचा रेकॉर्ड झालं, त्याचं काम तेवढंच. आणि चौथी फळी जी असते ती ऍक्च्युअल निगोशिएशन वाली फळी असते, ती तुम्हाला कॉल करून सांगते की मी व्हायरल करीन. मग तोच माणूस मी सायबर क्राईम डिपार्टमेंट मधनं बोलतोय म्हणून बोलतो, मग तोच माणूस मी पोलिसातनं बोलतोय माटुंग्याच्या सायबर क्राईम मधनं बोलतोय म्हणून तो बोलतो, ही चौथी फळी. त्या सगळ्यात होतं काय, तुम्ही ज्या क्षणी सेक्सटॉर्शन किंवा कुठल्याही क्राईमचा भाग होता आणि तुम्ही पैसे देता, हे पैसे जातात बघा 50 अकाउंट्सला जातात. ते अकाउंट मी रेंटवर घेतलेत, तो तिथे पडल्या पडल्या तो माणूस दिवसाच्या शेवटी मला त्यातले 8,000 काढून देणार, 2,000 त्याने ठेवले ती कॅश झाली, कॅश तुम्ही ट्रेस करू शकत नाही, गेले पैसे वाटले. पोलीस जरी तिथे पोहोचले तरी तो माणूस काय म्हणाल, हो माझ्या अकाउंटला पैसे आलेले, XYZ माणूस आला आणि घेऊन गेला, माझी काय चूक आहे, त्यांनी मला पैसे दिले आणि त्यातले मी त्याला 8,000 रुपये दिले, मला पैसे मिळाले मी काही, मला काहीच माहित नाही, काढलो आपण तिकडे जाऊन राईट. सो अशी ही मोडस ऑपरेंडी चालते. हे चाललंय, हे तुम्ही पकडलं आहे, हो हे पोलिसांनी पकडलेलं आहे. केसमध्ये मी काम करत होतो आणि माझ्यासारखे अनेक इन्व्हेस्टिगेटर्स काम करत होते आणि ते असं सगळं व्हायरल. म्हणजे थोडक्यात हे गाव हे कंपनी चालवणारच आहे ना. बरं त्यांना असंही असतं की अटक झाली तर काय नाही, ही फळी गेली दुसरी फळी उभी करतात. प्रत्येकाला रोजगार हवा आहे. सो हे स्टॉप करणं थोडं अवघड आहे कारण फास्ट मनी आहे, सायबर क्राईम मध्ये खूपच फास्ट मनी आहे. आय थिंक आपण ही काळजी घेणे याच्या पलीकडे आपण अलर्टनेस आणि काळजी आणि मी सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्यात इट इज गुड असं मला वाटतं. पण ही करणारी जी फळी आहे ती बऱ्यापैकी तरुण आहे कारण त्यांना तरुण आहे. आता मी गंमत म्हणून सांगतो की त्या गावातले गुराखी पण हे करतात. म्हणजे असं लक्षात आलं की तो गुराखी लॅपटॉप घेऊन बसतो, त्याचं काम काय आहे लॅपटॉप घेऊन बसायचं आणि
फोन करत बसायचे लोकांना लॅपटॉप वरनं. आता हा एक इंटरेस्टिंग, आता आपण त्या विषयावर आलोय म्हणून, जेव्हा मी तुम्हाला इंटरनेटवरनं फोन करतो ना तेव्हा मी हवा तो नंबर जनरेट करू शकतो बरं का, त्याला व्हॉइस ओव्हर आय पी असं म्हणतो आपण, व्ही ओ आय पी. ओके, सो फॉर एक्झाम्पल मला असं वाटलं ना की मी उद्या भार्गवीला स्वीडनवरनं फोन करावा, तर मी काहीतरी +81 असा नंबर देऊन तुला फोन करतो. पण हा व्हॉइस ट्रॅव्हल्स ओव्हर इंटरनेट, आवाज ओव्हर डेटा, म्हणून व्हॉइस ओव्हर आय पी. याला व्ही ओ आय पी फोन्स किंवा क्राईम्स असं आपण म्हणतो, व्ही ओ आय पी वापरून वाल केलेले क्राईम्स, अशात नाही नंबरवर आपल्याला कॉल असतात, व्ही ओ आय पी कॉल्स असतात. आणि यांना ट्रेस करणं अवघड का होतं, कारण मी जर एखादा ऍप वापरत असेल व्हीपीएन ऍप, तर मी हवा तो नंबर जनरेट करू शकतो, करेक्ट. त्यामुळे त्याच्यात नंबर ट्रेसिंग होत नाही, त्याच्यात आय पी ट्रेस होतो, सगळ्यात महत्वाचं आय पी. आता तू जर तुझ्या मोबाईलवर बघितलंस तर तुला व्हॉट इज माय आय पी टाईप कर, तुला आत्ता कळेल तुझा आय पी काय, करे कधी टाईप गुगलवर जाऊन टाईप कर व्हॉट इज माय आय पी, तुला आय पी दाखवतो गुगलवर, व्हॉट इज माय आय पी, ओके व्हॉट इज माय आय पी, ट्राय कर गुगलवर जाऊन, मग तुला आय पी दाखवतो मी तुझा. त्याचं पहिलंच आहे आलं व्हॉट इज माय आय पी सर्च इंजिन, तर तू जर क्लिक केलंस तर तुला तुझा आय पी दाखवेल. सो थोडक्यात काय, समजा आत्ता असं धरू की समजा तू आत्ता गुन्हा केला, आलं आलं माझा आय पी ऍड्रेस चांगलं आहे का, वाटतं आय पी व्ही शरात V4 आणि V6 असा असतो, तुला एक तर ते चार नंबर असतील किंवा अल्फा न्यूमरिक असेल बरोबर, त्याच्यात आपण V4 V6 वर नंतर येऊ, ती पण गंमत आहे. पण बेसिकली आत्ता जर काय गुन्हा घडला तर तो आय पी विल बिलॉंग टू यू, बिकॉज डिवाइस बिलॉंग टू यू. सो फॉर एक्झाम्पल असं ते ट्रेस केलं जातं, आणि हा आय पी तुला कुठे येतो माहितीये का तुला, हा आय पी ना 15 मिनिटांनी बदलेल, हा डायनॅमिक असतो. सो हे आपला आय पी ऍड्रेस देतात ते आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडर देतात बरोबर, सर्व्हिस प्रोव्हायडर कुठून तरी विकत घेतात, आणि हे कोणतरी कुठं तरी जगात विकत घेतात. सो त्याला एक संस्था आहे जी सगळी आय पी जगभरात मॉनिटर करते, तिथनं ती पूर्वी आपलं VSNL ला यायचे, आता ते मला वाटतं TCS आहे, त्यांच्याकडे येतात, आणि तिथनं ती आय पी रेंज हे सर्व्हिस प्रोव्हायडर्स विकत घेतात, जे कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर आपले मोबाईल सर्व्हिस, त्यांच्याकडनं ती सर्टन रेंज सर्टन पॉईंट ऑफ टाइम तुम्हाला ते आय पी अलोकेट केले जातात, म्हणून तुम्हाला तो आय पी येतो. सो जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा आय पी ट्रेस जेव्हा होतो तेव्हा तुम्ही त्या आय पी त्या क्षणी कुठल्या माणसाला कुठल्या डिव्हाइसला दिला होता हे कळतं, म्हणून तो पकडला जातो, हे लॉजिक. सो बापरे, असं सगळं हे जग इंटरनेटचं आमचं आय पी वर चालतं. आजकाल ना सगळ्या सिरियल्स फिल्म मध्ये हा एक शब्द खूप ऐकायला येतो की डार्क वेब, हे एक्झॅक्टली काय आहे डार्क वेब म्हणजे? ओके, इंटरेस्टिंग. सी आपण सगळं जे काही इंटरनेटवर सर्फिंग करतो आत्ता, ते सगळं सर्फिंग किंवा वेब जे तुम्हाला दिसतं ना, दॅट इज कॉल्ड अ सर्फेस वेब, म्हणजे त्यावर तुमचे नॉर्मल सर्च इंजिन्स नॉर्मल ऍप्स वगैरे असतात. पण आम्ही असं नेहमी म्हणतो की 90% जग ना हे 10% सर्फेस वेब, 90% जग हे खाली, विच इज कॉल्ड ॲज युअर डार्क वेब आणि डीप वेब. सो आपल्या काही कॉन्फिडेन्शियल गव्हर्नमेंटच्या साईट्स, काही कॉन्फिडेन्शियल एज्युकेशन साईट्स किंवा काही जे कॉन्फिडेन्शियल माहिती आहे, हे सगळं आपण डीप वेब डार्क वेबला ठेवतो, ज्याला रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस असतो. आणि डार्क वेब नावाप्रमाणे डार्क आहे, हे निर्माण अशासाठी झालंय की त्याच्यावर जे तुम्हाला बिझनेसेस ओपनली करता येत नाही ते तिथे व्हावे म्हणून हे निर्माण झालं. तर ते ऍक्सेस करायला आपण वेगळ्या प्रकारचे ब्राउझर लागतात. सो आत्ता तू फॉर एक्झाम्पल गुगल उघडतेस, म्हणजे गुगल म्हणजे आपण सर्च इंजिन म्हणून, ते सगळ्यात सोपं म्हणून मी गुगल नाव घेतलं, ते तू जनरली तुझ्या मोबाईलच्या ब्राउझरमधून उघडतेस, मग तो ब्राउझर किंवा लॅपटॉपच्या ब्राउझरमधून, मग तो मोझिला फायरफॉक्स असेल, तो एज असेल, सफारी असेल, काही असू शकतं, तो ब्राउझर आपण उघडतो, ब्राउझरमधून आपण टाईप करतो आणि इंटरनेट किंवा वेब चालतं. या ज्या काही डीप वेब डार्क वेबच्या वेबसाईट्स आहेत, यांचं एक्सटेन्शन पण वेगळं असतं आणि ओपन करायला एक काही स्पेशल ब्राउझर्स लागतात. तो फॉर एक्झाम्पल एक ब्राउझरचं नाव मी सांगेन, त्याला म्हणतात टॉर, म्हणजे काय, द ओनियन राऊटर. नाव किती छान आहे बघ, द ओनियन राऊटर. का ओनियन, कांदा कसा असतो, लेअर लेअर लेअर, करेक्ट. तसेच त्या ब्राउझरमध्ये अनेक लेअर्स असतात प्रॉक्सीचे. सो तुम्ही आत 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 जायला लागतं खूप, म्हणून असं म्हणतात की तुम्ही त्या टॉर वरनं एखादं वेबसाईट एखादं ऍप्लिकेशन उघडलं तर तुम्ही अनॉनिमस राहता, लिटरली अनॉनिमस. ना तू किती आतात जाशील, किती पाकळ्या आहेत, किती प्रॉक्सीज आहेत, आणि त्याच्यावरनं मग ज्या काही वेबसाईट्स उघडतात त्याला डॉट ओनियन साईट्स म्हटलं जातं, आणि त्याच्यावर सगळे व्यवहार चालतात, म्हणजे तुमचं अगदी राईट फ्रॉम युअर ह्युमन ट्रॅफिकिंग,
ड्रग ट्रॅफिकिंग, वुमन ट्रॅफिकिंग, आर्म्स विकणे, हे सगळे प्रकार तिथे होतात. आणि असं म्हटलं जातं की त्या जगातलं बरंच कम्युनिकेशन, म्हणजे आपण ज्याला पूर्वी म्हणायचो अंडरवर्ल्ड असं म्हणायचो एक्झाम्पल, आता ते अंडरवर्ल्ड असं नाहीये, पण जनरली ही सगळी काही कम्युनिकेशन होतात जी खूप कॉन्फिडेन्शियल असतात. कुठलाही धंदा आहे तो कॉन्फिडेन्शियल असतो. ही सगळी कम्युनिकेशन ही त्यावर होतात आणि ते अनॉनिमस असल्यामुळे ते ट्रेस होऊ शकत नाहीत असं त्यांना वाटतं. सगळं स्ट्रेस होतं, पण सो म्हणून ती चॅनल्स खूप इट इज नॉट इझी टू ट्रेस ऍट लिस्ट इट इज नाही आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल नो इट्स नॉट इझी फॉर अ लेमॅन टू गो अँड व्हिजिट दोज साईट्स ऑल्सो. म्हणजे तू गंमत म्हणून तो टॉर ब्राउझर डाउनलोड करून त्या साईट्स बघून बघ एकदा, तुला कळेल मी काय म्हणतो ते. त्या डॉट ओनियन साईट्स तू एक तर नॉर्मल याच्यावर उघडू शकत नाही, दुसरा गोष्ट तू तिथे त्या मार्केट प्लेसला टॉर डाउनलोड केलास, त्या टॉर मधून तू ती वेबसाईट उघडलीस आणि तू आत गेलीस तर तू काहीच करू शकणार नाही. नोबडी इज गोइंग टू एंटरटेन. त्या ते जग ना मी नेहमी सांगतो ते ट्रस्टवर चालतं आणि ते फार महत्व ट्रस्टला आहे. एखादं डील झालं आणि ट्रस्ट ब्रेक केलास तर तुला तू शिक्षा मिळते. इट ओनली वर्क्स ऑन ट्रस्ट. आणि मी सांगितलं असं हे सगळे प्रकार तिकडे बघायला मिळतात. तर पहिली गोष्ट तर तुला त्या जगात डार्क वेबचं जायचं असेल तर तुला यू हॅव टू गो थ्रू सम रेफरन्स. दॅट इज नंबर वन. अशीच गेलीस आणि तू काहीतरी तिथे कमिटमेंट दिलीस तर ती पाळावी लागते. तर असं सगळं ते वेगळं जग आहे. गंमत म्हणून टॉर डाउनलोड करून तुम्ही बघू शकता, पण ऍज अ सेड तुम्हाला काही एक त्यात काही करू नका. नंबर वन नाही काही असलं करू पण नका प्लीज. पण या आय मीन हे असं जग आहे आणि 90% आहे. तुम्ही बघता ते 10% इज ओनली सर्फेस वेब. हे महत्वाचं आहे. पण मग आता ह्या सगळ्यामधनं एक महत्वाचा भाग असा येतो की फोनचे दोन सिस्टीम्स आहेत. एक आपल्याकडे खूप त्याला सिक्युरिटी आणि ह्या ह्याच्या पलीकडे एक iOS आणि एक अँड्रॉइड, ह्या दोन वेगळ्या फोन सिस्टीम्स आहेत. शब्द बरोबर आहे की नाही मला माहित नाही, पण ह्या सिस्टीम आहेत. तर ह्या सेफ्टी आणि सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू ह्याबद्दल तू काय बोलशील? पहिली गोष्ट तर या दोनच OS नाहीये. तू ज्याला म्हणतेस त्याला आपण OS असं म्हणतो, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम्स. ओके, या खूप आहेत. फॉर एक्झाम्पल विंडोज ही OS आहे. तुमच्या लॅपटॉपवर विंडोज OS असते. तुम्ही मोबाईल मध्ये गेलात तर लॅपटॉपवर आली नवीन क्रोम OS पण आली. लिनक्स आहे, युनिक्स आहे. मोबाईल मध्ये गेलात तर तुम्हाला कळलं असेल तर आय डोंट, वन प्लस हा फोन जर तुम्ही बघितला असेल तर त्याची OS इज ऑरेंज, इफ आय एम नॉट रॉंग समथिंग राईट. अच्छा, ऑरेंज काय ते. तर प्रत्येक फोन बनवणाऱ्याने आपापले OS निर्माण केलेत, पण बेसिकली त्या आयदर तुमच्या अँड्रॉइड OS चा फ्लेवर आहे किंवा कोणी स्वतःची OS पण बनवली असू शकते. पण मी एवढंच सांगेन, अशी कम्पॅरिझन देईल की ओपन सोर्स सिस्टीम्स OS वर्सेस प्रोप्रायटरी OS ह्याच्यात सेफ काय? ऑब्व्हियस कॉमन सेन्स उत्तर प्रोप्रायटरी OS. का? तर ओपन सोर्स OS मध्ये, ओपन सोर्स OS इज ऑलवेज मेड फ्रॉम अ कॉन्ट्रीब्युशन ऑफ अ कम्युनिटी, म्हणून ती ओपन सोर्स असते. सो कम्युनिटी नाव सिंपल आहे ना, ओपन सोर्स. ओपन सोर्स कम्युनिटी कॉन्ट्रीब्युट करते आणि ते ऍप्लिकेशन डेव्हलप होत जाते. तर अशी शक्यता आहे की त्याच्यामध्ये कुठेतरी एखादी छोटी व्हल्नरेबिलिटी राहून गेलेली आहे, असं होऊ शकतं. म्हणून ओपन सोर्स OS आर नॉट सेफ. वाहिल तुम्ही जर प्रोप्रायटरी OS वापरली तर त्या प्रोप्रायटरी OS मध्ये हे सगळे चेक्स अँड बॅलन्सेस मेंटेन केले जातात. वेन समबडी वॉन्ट्स टू होस्ट हिज ऍप प्लस तिथे काही पैसे लावले जातात, तर हे सगळं बघता मी सांगेन की प्रोप्रायटरी OS ही सेफेस्ट आहे. हे मी नाव घेऊ नक्की घेऊ शकतो की ब्लॅकबेरी आपण सगळे वापरतो, दॅट वॉज सेफेस्ट, दॅट वॉज द बेस्ट सिक्युरिटी इन द वर्ल्ड आय वुड से. आणि ऑफकोर्स आता आय कॅन से ऍपल फोन्स, आय मीन शेवटी कुठलाही फोन, कुठलाही डिव्हाइस, कुठलाही ऍप असेल तरी शेवटी तुम्ही किती काळजी घेता हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. तू आता म्हणालास मग हे ब्लॅकबेरी माझ्याकडे पण होता, तर ब्लॅकबेरी असा बेस्ट का होता? म्हणजे वाय वॉज द सिस्टम वॉज सो नाईस? सो ऍज अ सेड बऱ्याचदा ती त्यांची प्रोप्रायटरी OS होती, आय थिंक प्रोप्रायटरी होती, पण त्यांची ती OS होती ना, दॅट वॉज द बेस्ट सिक्युअर्ड OS विच वॉज व्हेरी व्हेरी हार्डन्ड. सेकंडली ते सिक्युरिटी प्रोटोकॉल्स जे वापरायचे तेव्हा ते खूपच म्हणजे डिलिजंटली बनवले होते. आणि आय थिंक जेव्हा त्यांची OS आली तेव्हा ती अनेक डिफेन्स ऑर्गनायझेशन वापरली, त्यामुळे त्यांना ती तशा अँगलने बनवायला लागली, टेकिंग इन टू कन्सिडर ऑल सिक्युरिटी थिंग्स. आजही ब्लॅकबेरीचं जे MDM आहे, मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट आम्ही आमच्या जगात म्हणतो, ते खूप सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये ती सगळी फीचर्स आहेत जी आता मॉडर्न MDMने अडॉप्ट केलेली आहेत. सो आय थिंक बिकॉज ऑफ ऑल दिस OS हार्डनिंग, सिक्युरिटी प्रोटोकॉल एक्सेट्रा, ब्लॅकबेरी सिक्युरिटी वॉज कन्सिडर्ड टू बी बेस्ट तेव्हा.
पण मग तेव्हाच ह्या ब्लॅकबेरीच्या बीबीएम ब्लॅकबेरी मेसेंजरला एक फाईट म्हणणार नाही पण त्याच्या अगेन्स्ट आलं व्हॉट्सअप. त्यावेळेला बाकी सगळ्या फोन्सवर व्हॉट्सअप आलं, म्हणजे जे लोक बीबीएम वर नव्हते ज्यांचे ब्लॅकबेरी नव्हते, कारण का बीबीएम टू बीबीएम ब्लॅकबेरी टू ब्लॅकबेरीच ते बीबीएम होतं तेव्हा त्याने तीच टेक्नॉलॉजी त्याने आणली होती. सुंदर. बाकी सगळ्या फोन्ससाठी मग व्हॉट्सअप आलं आणि आता कोणाच्याही फोनमध्ये बाकी कुठलेही ऍप्स नसतील तरी व्हॉट्सअप हे ऍप असतं, दॅट इज अ मेसेजिंग सर्व्हिस झालं, त्याच्यामध्ये जरी कुठेतरी व्हॉट्सअप इज मेन ऍप. त्याच्या सिक्युरिटी बद्दल मध्ये खूप वाद झाले होते आणि आता मग त्यांना ते खूप स्पून फीड करून सांगावं लागलं की ते सेफेस्ट आहेत आणि ते काय होतं. बेसिकली काय आपण नेहमी म्हणतो की मी परत एकदा म्हटलं आपण सगळं डेटा होतो, वी आर ऑल सब्जेक्ट्स. प्रोटेक्शन मध्ये ना आम्ही दोन्ही म्हणतो की डेटा इन ट्रान्झिट आणि डेटा ऍट रेस्ट शुड बी एनक्रिप्टेड. सो रेस्ट म्हणजे काय की मी डेटा कुठेतरी स्टोअर केलेला असेल तर तो एनक्रिप्टेड फॉर्म मध्ये पाहिजे, सो दॅट नोबडी कॅन इझिली गेट ऍक्सेस. एनक्रिप्टेड म्हणजे एक सर्वसामान्य पण म्हणलं बघा चची भाषा. हा एनक्रिप्शन करेक्ट, दॅट इज एनक्रिप्शन. थोडक्यात कोडिंग कोड लँग्वेज मध्ये बोललं तर मी ए ला ए ना म्हणता मी सी बी म्हणतो फॉर एक्झाम्पल, दॅट इज एनक्रिप्शन सिम्पल भाषेत. राईट, टेक्निकली इतकं सोपं नसतं पण assumption for layman's understanding I think that is easier. So data at rest आणि जेव्हा डेटा स्टोअर होतो तेव्हा आणि जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा कम्युनिकेशन होतो, डेटा इन कम्युनिकेशन किंवा डेटा इन ट्रान्सपोर्ट हे नेहमी एनक्रिप्टेड पाहिजे. तर हा तो वाद झाला होता आणि त्याच्यानंतर व्हॉट्सअपने डिक्लेअर केलं की आम्ही हे दोन्ही एनक्रिप्ट करतो, तर तुमचा डेटा जो आमच्याकडे स्टोअर्ड आहे, तुमचे चॅट्स जे स्टोअर्ड आहेत हे एनक्रिप्टेड आहेत नंबर वन. नंबर टू, दोघांमधलं जे कम्युनिकेशन आहे ते पण एनक्रिप्टेड आहे. इफ यू सी तुम्ही व्हॉट्सअपवर पण बघितलं तर तुम्हाला येतं ना की आता चॅट्स आर एनक्रिप्टेड असं येतं. राईट, सो आता कंपल्सरी त्यांनी करायला गेलेलं आहे सो दॅट पीपल गेट अॅश्युरन्स की तुमचे कम्युनिकेशन इज एनक्रिप्टेड प्रोटेक्टेड आणि डेटा प्रायव्हसी प्रमाणे ते आता कम्प्लाय होतात. पण माझा चॅट इथे समज कोणाला वाचायचा असेल की मी आणि तू केलेला चॅट एक्स माणसाला वाचायचा तर इज इट इझी? खूप डिफिकल्ट. मी म्हणलं कसं मी तुझा फोन हा बघ त्याला एक मार्ग पण आहे, सोपा मार्ग असा आहे की बाबा मी तुझा फोन हातात घेतला आता समजा एक्झाम्पल आणि मी इथे व्हॉट्सअप वेब उघडून ठेवले आणि मी तिथे कोड होतो क्यू आर कोड आणि मी तुझा फोन समजा म्हटलं भार्गवी माझा फोन लागत नाही फोन दे ग, मी फोन घेतला आणि तुझा व्हॉट्सअप उघडून जर मी तो कोड स्कॅन केला तर तुझा व्हॉट्सअप मला इथे दिसतं. ओ राईट, ओके ओके. हा तू काय चॅट करते कोणाशी बोलते सगळं दिसेल मला. ही सगळी सोपे मेथड आहे व्हॉट्सअप हॅक करायची, अगदी सरळ सोपी मेथड. पण मग आता तुला कसं करणार आहे, तर आपल्या सेटिंग मध्ये आपण व्हॉट्सअपच्या गेलो तर व्हॉट्सअपमध्ये लिंक्ड अकाउंट नावाचा एक सेटिंग असतं, ते नेहमी चेक करतात व लिंक्ड अकाउंट मध्ये तुला दिसतं की किती ठिकाणी व्हॉट्सअप तुझं वापरलं गेलंय, चेक करून बघू शकतेस तू आत्ता. आणि जर सगळे प्रकार करूनच बघायचे बस तू दोन डिव्हायसेस दिसतात ना तुला, सो बेसिकली जर तिसरा आला तर तू लॉग आउट फ्रॉम ऑल अकाउंट म्हणायचं, म्हणजे तो तिसरा माणूस झालेला असतो तो लॉग आउट होऊन जातो. ओके, म्हणजे तुझं ऍप हॅक होणार नाही सिम्पल. आता हा आता अशी समजा केस झाली आणि मला व्हॉट्सअप कडनं ते केस मध्ये एव्हिडन्स म्हणून चॅट हवा असेल तर ते व्हॉट्सअपला रितसर लिहून घ्यायला लागतं. हे कोणीही क्लेम करत असेल ना की मी इन्व्हेस्टिगेटर आहे आणि मी तुम्हाला व्हॉट्सअपचे चॅट काढून देतो खोटे, असं नाही होऊ शकत. ओनली द सिस्टम करेक्ट, ऑथोराइज्ड पर्सन कॅन गेट इट फ्रॉम व्हॉट्सअप नाव एज ऑन डेट. हा म्हणून ते त्यांनी तशी ऍड करायला सुरुवात केली कारण त्याच्यावर मध्ये बराच मोठा वाद झाला. त्याच्यात एक गोष्ट आहे की बरेचदा आपण म्हणतो की माझे मेसेजेस तिकडे फॉरवर्ड झाले का, याला होत आहेत का, त्याला होत आहेत का, तर ते फॉरवर्डर वगैरे पूर्वी आले होते ते अजूनही येतात पण त्याच्यासाठी ना तुमच्या डिव्हाइसचा ताबा घ्यायला लागतो, असं ते इतकं होत नाही पटकन. म्हणून आपण म्हणतो की अननोन माणसाला तुमचा फोन हातात देऊ नका कधी. करेक्ट, 4-5 सेकंदापेक्षा जास्त नाही की तो उभा राहतो फोन करत असताना, नाही तर मग हे सगळे प्रकार होते. काही असे ऍप्स आहेत जे आपल्याकडनं आता गव्हर्नमेंटने डिलीट केले ज्याच्यात आपले नंबर ओळखू येत होते किंवा हे सगळं जे होतं तर त्यातनं पण आपली खूप माहिती. ऑब्व्हियसली ते जे काय ऍप्स तू म्हणतेस ना त्या ऍपमध्ये ना तुम्ही मॉडिफाय करू शकत होता की हा नंबर याचा नाही हिचा आहे, तो डेटा खूप कलेक्ट करायचे पूर्वी आणि दॅट ऍप वॉज मेन फॉर डेटा कलेक्शन. तर ते माझं मत ते ऍप कोणी वापरू नये, कारण काय तुम्हाला ते का लागतं की कोण मला कॉल करते कशाला, एखाद्याला अर्जन्सी आहे तो 5-10 कॉल करेल, 6-7 टेक्स्ट मेसेज करेल ना मी सो अँड सो प्लीज कॉल बॅक, नाही तर लिव्ह इट, त्याचं आपल्याकडे काय कामच नाहीये, अननोन नंबर घ्यायचेच नाही, तर ते ऍप सगळ्यांनी काढून टाकावं असं माझं स्पष्ट मत. आजकाल एक अजून महत्वाचा प्रश्न झालाय की अपडेट युअर केवायसी, त्यासाठी तुम्हाला फिजिकल डॉक्युमेंट द्यावे लागतात, त्या बाबतीत आपण कशी काय काळजी घेऊ शकतो? ओके, आता ऍक्च्युली ना केवायसी हे डिजिटल पण झालंय,
ओके सो डिजिटल केवायसी मध्ये पण काळजी घ्यायला लागते, कारण परत ती लिंक कोणाकडनं आली वगैरे वगैरे, जे आपण सगळं बोललो. पण फिजिकल केवायसी मध्ये मी एवढंच म्हणेल की आपण ना न बघता अटेस्टेड कॉपीज देऊन टाकतो आपले पॅन कार्ड आधार कार्डचे. तो आता ते असं अज्युम कर की असे क्राईम झालेत, म्हणजे म्हणून मी सांगतोय की आपण जर ते बँक अकाउंट ओपनिंग करता दिलेलं आहे आणि या या तारखेला दिलेलं आहे, तर अशी केस झाली की 2 वर्षांनी ते वापरून तुझ्या नावाचा पासपोर्ट झालाय. ओके सो काय काळजी घ्यायची, तर चक्क तुम्ही जी काही तुमची झेरॉक्स किंवा तुम्ही जी काही कॉपी द्याल, झेरॉक्स कॉपी द्याल, त्या कॉपीवर पॅन कार्डची कॉपी आपण धरू, तर चक्क ना तो पेपर भरेल असं त्याच्या आजूबाजूला लिहा की ही पॅन कार्डची कॉपी मी XYZ बँकेत बँक ओपन अकाउंट ओपन करण्याला दिलेली आहे, ही ही तारीख आहे आणि याच पर्पज करता वापरण्यात यावं आणि सही, दॅट इज बिकम ऑथेंटिकेट. सो दॅट मी दुसरीकडे वापरलं तर ते ऍक्सेप्ट करत नाहीत, कारण तू क्लिअरली लिहिलेलं असतं. आपण ही काळजी आपण 10 काढून ठेवतो आणि अटॅच करून आपण देतो, पण त्याच्यात लिहा पर्पज, लिहा तारीख, लिहा आणि याच पर्पज करता वापरण्यात आली हे लिहायचं असं मी करतो आणि हे सगळ्यात सेफेस्ट आहे, दिस विल प्रोटेक्ट. ही काळजी घ्यावी. आणि डिजिटल केवायसीच्या बाबतीत म्हणजे डिजिटल केवायसीच्या बाबतीत मी म्हणलं असं, जर ऑथेंटिकेटेड पहिले तर ती लिंक ऑथेंटिकेटेड आहे का हे सगळ्यात महत्वाचं. सेकंडली आय थिंक असं कधी आलं तर मी स्वतः बँकेत फोन करून विचारतो, सो बँकांना जास्त लागतं राईट. कोणी रॅन्डम पर्सन सांगितलं की मी या बँकेतनं बोलतोय आणि तुम्ही द्या तर मी देत नाही, मी बँकेत जाऊन खात्री करतो आणि शक्यतो त्यांच्या समोर बसून तिथनं केवायसी द्यावी, हे सगळ्यात सोपं आहे. सो ही काळजी घेतली पुरते. थोडक्यात काय, आजच्या भागामध्ये घरातनं बाहेर पडताना मी सगळं चेक करते, लाईट्स ऑफ आहेत का, पाण्याचे नळ बंद आहेत का, घराचं लॉक नीट लागलंय का, हे तर मी बघतेच. पण आता फोन कसा नीट लॉक करायचा ह्याची जी एक मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन, थोडक्यात सांगायचं तू गुरुकिल्ली आज आम्हाला सगळ्यांना दिली आहे, त्या गुरुकिल्लीबद्दल थँक्यू सो मच. ही गुरुकिल्ली मी घराच्या किल्ली बरोबरच लावून ठेवते, म्हणजे ती हरवणार नाही, कारण जशी आपण त्या किल्लीची काळजी घेतो आपल्या फोन्सची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण आता हे सगळं वाढत जाईल आणि ह्याच्यामध्ये आपण सजग राहणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. फोन नाही, सगळेच डिव्हायसेस असं मी म्हणेन, कारण ऍज अ सेड यु नो लास्ट लाईन इज इफ यू आर ऑन इंटरनेट यु आर अ टार्गेट, एवढं लक्षात ठेवा आणि या काळजी आहे. येस, तर हे टार्गेट आम्ही होऊ देणार नाही आणि आम्ही स्वतःची खूप काळजी घेऊ आणि माझे सगळे प्रेक्षक काळजी घेतील. आणि तू सांगितल्याप्रमाणे आम्ही लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, ज्या लिंक बद्दल मगाशी मंदार बोलला होता, रिपोर्ट करता येतो. आणि प्लीज कुठल्याही अशा गोष्टींना घाबरू नका आणि या सगळ्या फेक गोष्टींना बळी पडू नका, हेच या आजच्या पॉडकास्टचा महत्वाचा उद्देश होता. तो मला असं वाटतं आम्ही सार्थकी लावलाय. जाता जाता आमच्याकडनं छोटंसं गिफ्ट तुला, थँक्यू सो मच. सुंग नावाचा ब्रँड आहे आणि क्रासा फॅशन कडनं तुला कोटा. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू.